गुड मॉर्निंग ऑल. आपण इकॉनॉमिक्सची टेस्ट नंबर 5 डिस्कशन घेणार आहे. याच्यामध्ये आपली ही जी इकॉनॉमिक्सची टेस्ट आहे 100 क्वेश्चन्स टोटल इकॉनॉमिक्स याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. पेपर बघितल्यावर थोडासा डिफिकल्ट वाटला असेल, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट थोडासा किचकट पण आहे, राईट. पण हे मुद्दामून तशा पद्धतीनं पेपर आपण डिझाईन केला आहे. आयोगाचे मेजॉरिटी क्वेश्चन्स जे आहेत ते आजच्या पेपरमध्ये जसे म्हणजे आपण जसे क्वेश्चन्स डिझाईन केलेले आहेत त्या पद्धतीनं ते आयोग प्रश्न कंटिन्यू विचारत असतो. सो त्याची एक तयारी असावी, मनाची तयारी असावी. अशा केसमध्ये आपल्याला नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टींवर फोकस करावं, आपलं लॉजिक कसं चालतं, या सर्व गोष्टींचा एक ॲनालिसिस असावी, एक एक्सपिरियन्स असावा. त्याच्यासाठी हा थोडासा वेगळ्या धाटणीचा पेपर जो आहे तो आपण काढलेला आहे. ओके, सो सुरुवात करूयात. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोण क्लासिकल अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ज्ञ आहेत, राईट. क्लासिकल कसे बघा, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना वेगवेगळे मतप्रवाह आपल्याला दिसून येतात, त्यातला हा एक मतप्रवाह आहे, ठीक आहे. याला क्लासिकल इकॉनॉमिस्ट म्हटलं जातं. याच्या आधी जे होते त्यांना निओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट आपण म्हणतो, सॉरी प्री क्लासिकल इकॉनॉमिस्ट आपण त्याला म्हणणार आहे, ठीक आहे. आधीचे प्री क्लासिकल होते, नंतर क्लासिकल आणि त्याच्यानंतर निओ नव, असे वेगवेगळे मतप्रवाह आपल्याला दिसून येतात. मग त्याही टाईमफ्रेममध्ये किंवा त्या कालखंडामध्ये जे काही इकॉनॉमिक्सचे सायंटिस्ट असतात, अर्थशास्त्रज्ञ जे असतात, त्यांची विचारधारा एकसारखी आपल्याला दिसून येते. सो या क्लासिकलांची विचारधारा कोणती आणि त्यामध्ये मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या लोकांचा समावेश होतो, अशा पद्धतीनं हा साधा प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. क्लासिकल इकॉनॉमिस्टचा जर विचार केला तर हे क्लासिकल इकॉनॉमिस्ट ॲडम स्मिथ यांच्या कालखंडामधले असतात, त्यांना म्हणतो आपण. और ॲडम स्मिथ बा लेसाज फेअर असेल किंवा इनव्हिजिबल हँड, अदृश्य हात, ठीक आहे, लेसाज फेअर. त्याच्यानंतर वस्तूची किंमत जी आहे ही किंमत मागणी पुरवठ्याऐवजी तुम्ही लेबर किती टाकताय, ठीक आहे, त्याच्यावर ठरत असते. सो कॅपिटॅलिझमला फेवर करणारा हा क्लासिकल सिद्धांत आपल्याला दिसून येतो. प्री क्लासिकल म्हटलं तर तो व्यापारवादी मर्सेंटाईल सिस्टीमला असतो, राईट. सो मार्केटमध्ये त्या वस्तूची किंमत जी आहे ही बाजार ठरवेल, डिमांड आणि सप्लाय ठरवेल, अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन आपल्याला करता येतं. मग आता ऑप्शन्सचा विचार केला, ॲडम स्मिथ आपण सांगू शकतो क्लासिकल, यांच्यापासूनच सुरुवात झाली, बरोबर. वेल्थ ऑफ नेशन, थॉमस माल्थस पण आहेत, डेव्हिड रिकार्डो पण आहेत, जॉन स्टुअर्ट मिल आहेत आणि जीन बाप्टिस्ट से. फक्त जॉन लॉक जे आहेत ना, हे जॉन लॉक या ग्रुपमध्ये येणार नाही आहेत. सो आपला ऑप्शन जो आहे 3 नंबरचा ऑप्शन हे आपलं उत्तर असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. खालील विधाने विचारात घ्या आणि ऑप्शनमध्ये काय ते व्यवस्थित वाचायला शिका, ठीक आहे. बरोबर कोणती, इकॉनॉमिक्सचे जे वेगवेगळे नोबेल दिले होते त्या संदर्भामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. तर सगळ्यात पहिला नोबेल, इकॉनॉमिक्सचा सगळ्यात पहिला नोबेल कुणाला मिळाला होता, अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न आहे. रॅग्नर फ्रिश, ठीक आहे, यांना अर्थशास्त्राचा पहिला नोबेल मिळालेला आपल्याला दिसतो. हा जो अर्थशास्त्राचा पहिला नोबेल आहे याच्यामध्ये रॅग्नर फ्रिश यांनी काय केलं होतं, अर्थव्यवस्था जी आहे त्याचं क्लासिफिकेशन मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स, ओके, याच्यामध्ये केलेला आपल्याला दिसतो. सो अभ्यास करत असताना हे स्ट्रक्चर खूप मॅटर करतं, म्हणजे तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला पण ही गोष्ट रिअलाईज झाली असेल, समजतंय. हे स्ट्रक्चर खूप मॅटर करतं, दॅट्स वाय यांना हा पहिला नोबेल मिळालेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. एस्तर डुफ्लो या अर्थशास्त्रज्ञाचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिला महिला ठरल्या, ठीक आहे. एस्तर डुफ्लोंना आत्ता रिसेंटली नोबेल मिळाला आहे, बघा, या पहिल्या नाही आहेत, या दुसऱ्या महिला आहेत, ठीक आहे, दुसऱ्या महिला आहेत. आणि पहिल्या ज्या महिला आहेत त्यांना आपण एलनॉर ॲश्रम असं म्हणणार आहे, ठीक आहे, ॲस्ट्रॉम, एलिनॉर ॲस्ट्रॉम म्हणणार आहे आपण. या पहिला महिला होत्या, ही गोष्ट लक्षात ठेवा, ओके. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट चुकते. सो ए बी ऑप्शन जिथे जिथे येईल किंवा बी ऑप्शन जिथे जिथे येईल ते ऑप्शन्स आपले कट होतात, एकच ऑप्शन शिल्लक राहतो, ए आणि सी, समजते. पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे, ह्या गोष्टी माहीत असतील तर ए बी गेला, हा एक गेला, हा एक गेला, फक्त एकच ऑप्शन राहतो. एलिमिनेशन मेथडने आपण इथं सहजासहजी उत्तरापर्यंत जाऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. तिसरा ऑप्शन जो आहे, सोशल चॉईस थेअरी हा सिद्धांत अमर्त्य सेन यांनी मांडलेला आहे, बरोबर आहे. तिसरा ऑप्शन सोशल चॉईस थेअरी
अमर्त्य सेनांनी सांगितलं की बाबा लोकांचं कल्याण करायचं असेल तर गव्हर्नमेंटला तिथं खर्च करावा लागेल. गव्हर्नमेंटला खर्च करत असताना तो खर्च अन्न, शिक्षण, आरोग्य, रोजगार प्राप्तीसाठी असावा. ठीक आहे. आणि हा खर्च करत असताना नेमकं कोणत्या कोणत्या चॉईसेसचा विचार करावा या संदर्भामध्ये त्यांनी ती सोशल चॉईस थिअरी दिलेली आपल्याला दिसते. ठीक आहे. सो तीन नंबरचा ऑप्शन सुद्धा बरोबर आपण सांगू शकतो. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. गिनी गुणांकाबद्दल खालील विधाने विचारत घ्या. गिनी गुणांक म्हणजे उत्पन्न असमानता जी आहे ही उत्पन्न असमानता दाखवण्यासाठी या गुणांकांचा वापर केला जातो. ठीक आहे. सो पहिलं स्टेटमेंट, कोरॅडो गिनी या संख्याशास्त्रज्ञाने अर्थव्यवस्थेतील उत्पन्न असमानता मोजण्यासाठी गिनी गुणांक विकसित केला. या कोरॅडो गिनी यांच्या नावावरूनच याला गिनी कोइफिशियंट किंवा गिनी गुणांक आपण म्हणतो. ठीक आहे. त्यांनीच तो विकसित केला होता, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे हे पहिलं स्टेटमेंट बरोबर असतं. गिनी कोइफिशियंटचा जर आपण विचार केला, गिनी कोइफिशियंटचा जर आपण विचार केला तर इथं इन्कम लेवल दाखवली जाते. ठीक आहे. इथं इंडिव्हिज्युअल्स दाखवले जातात, प्रत्येकाची इन्कम लेवल इंडिव्हिज्युअल काय आहेत, याचा आयडियल जो आहे 45 degrees अँगल इथं आपल्याला दाखवता येतो. राईट. सो ही एक स्टँडर्ड लाईन आहे, उत्पन्न समानता आपण म्हणू शकतो. बरोबर. पण जनरली उत्पन्नाचं असमान वितरण जे आहे ते आपल्याला होताना इथं दिसणार आहे. राईट. ही जी रेषा आपण दाखवतो या रेषेला आपण लॉरेन्सची वक्र रेषा म्हणतो. बरोबर. मग याला जोडून गिनी गुणांक जर शून्य असेल तर हा शून्य म्हणजे संपूर्ण आर्थिक समानता दाखवण्याचं काम करतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, गिनी गुणांक काढत असताना फॉर्म्युला लावला जातो. ठीक आहे. हा गिनी गुणांकांचा फॉर्म्युला आहे. ही आपली समान उत्पन्नाची रेषा आहे, ही ॲक्च्युअल उत्पन्नाची रेषा आहे. सो हा वरचा जो एरिया आहे त्याला ए म्हणणार आहे, खालचा जो एरिया आहे त्याला आपण बी म्हणणार आहे. गिनी कोइफिशियंट काढत असताना ए डिवायडेड बाय ए प्लस बी. राईट. सो आता ए प्लस बी एकच असेल तर काय सांगता येईल. बरोबर. याच्यावर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकू. सो गिनी गुणांक शून्य असेल तर संपूर्ण आर्थिक असमानता आपण म्हणतो, आणि एक असेल तर संपूर्ण आर्थिक असमानता आपल्याला म्हणणार येणार आहे. ठीक आहे. सो ऑप्शन्सचा विचार केला तर पहिलं तर आपण बरोबर सांगितलेलं आहे, दुसरं पण बरोबर आहे, तिसरं सुद्धा बरोबर आहे. ओके. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी जे नमुने गोळा केले जातात त्यांची पद्धत विकसित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 1947-48 एक समिती स्थापन केली होती. बरोबर. युनायटेड नेशन्सनं अशा स्वरूपाची समिती स्थापन केलेली आहे. युनायटेड नेशन्सची स्थापना त्या दरम्यान झालेली आपल्याला दिसते. बरेचसे देश तिथं स्वतंत्र झाले होते. तो सगळ्यांना एक स्टँडर्ड काहीतरी इकॉनॉमिक क्रायटेरिया असावा. ओके. त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कसं तरी मोजता यावं याच्यासाठी ही समिती एस्टॅब्लिश केलेली आपल्याला दिसते. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. या समितीचे अध्यक्ष पी सी महालनोबिस हे होते. आता हे भारतीय व्यक्ती आहेत आणि त्यांनी ती UNची जी कमिटी होती, ओके, त्या कमिटीला हेड केलेलं आपल्याला सांगता येतं. दोन्ही स्टेटमेंट ॲक्च्युअलमध्ये बरोबर आहेत. पी सी महालनोबिस यांचं कॉन्ट्रीब्युशन भारतामधले जे काही इकॉनॉमिक कॅल्क्युलेशन्स आहेत त्या कॅल्क्युलेशन्समध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला देत होतं. नॅशनल इन्कम कमिटी 1949 स्थापन केली होती. या नॅशनल इन्कम कमिटीचे अध्यक्ष हे पी सी महालनोबिस होते. बरोबर. आणि त्यांनीच भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जावं याविषयी काही तत्त्व मांडलेली तिथं आपल्याला दिसतात. राईट. सो पी सी महालनोबिस नाव लक्षात ठेवा. ओके. ऑप्शन्सचा विचार केला तर तीन नंबरचं जे ऑप्शन आहे हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. 1949 राष्ट्रीय उत्पन्न समितीविषयी खालील विधाने विचारामध्ये घ्या. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला, कोणतं विधान चुकीचं आहे. ओके. पहिलं स्टेटमेंट, समितीच्या 1951 अहवालानुसार 48-49 दरडोई उत्पन्न 225 काढण्यात आले होते. ओके. आता हे खूपच फॅक्च्युअल आहे, पण अशा स्वरूपाचे प्रश्न आयोग आपल्याला कंटिन्युअसली विचारत असतो. सो बेसिक पहिल्यांदा ज्या गोष्टी झालेत ना, म्हणजे फर्स्ट टाईम जे असतं, पहिली पंचवार्षिक योजना असेल, पहिल्यांदा आपण इन्कम कॅल्क्युलेशन केलेलं आहे, या प्रॉपरली सगळंच करून ठेवायचं. राईट. सो पहिलं स्टेटमेंट जे आहे ते पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. त्यांनी दोन रिपोर्ट दिले होते. ठीक आहे. पहिला इंटरिम रिपोर्ट होता, त्या इंटरिम रिपोर्टनुसार भारतातलं दरडोई उत्पन्न 255 त्यांनी ठेवलं होतं. पण फायनल रिपोर्ट जो दिला 1954 तो दिला, त्या फायनल रिपोर्टनुसार भारतातील दरडोई उत्पन्न जे आहे ते 246 त्यांनी दिलेलं आहे. उत्पन्न त्यांनी कमी केलं होतं. ओके. हे एक वेगळे पण आपल्याला तिथं सांगता येईल.
सो दोन्ही स्टेटमेंट्स जे आहेत दोन्ही स्टेटमेंट आपण बरोबर सांगू शकतो. ऑप्शन्समध्ये त्यांनी काय विचारले, वरीलपैकी कोणतं चुकीचं आहे, एकही चुकीचं नाही असं आपण तिथं सांगू शकतो. पुढे जाऊया. राजकोषीय धोरणाची खालीलपैकी कोणती साधने आहेत, बरोबर. राजकोषीय धोरण सगळ्यांना माहिती आहे, फिस्कल पॉलिसी आपण त्याला म्हणतो. शासनाचं जे पैशाचं धोरण आहे, शासन किंवा गव्हर्नमेंटचं जे जमा खर्चाचं धोरण आहे, या जमा खर्चाच्या धोरणाला आपण फिस्कल पॉलिसी किंवा राजकोषीय धोरण म्हणतो. हे राजकोषीय धोरण जे आहे, हे राजकोषीय धोरण आपल्याला दरवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसून येतो, ठीक आहे. सो अर्थसंकल्प हे एक प्रकारचं राजकोषीय धोरण आपल्याला तिथं शासनाचं सांगता येईल, ही गोष्ट लक्षात असू द्या. मग आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो असा साधा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ठीक आहे, पहिली गोष्ट कर व करेतर स्त्रोत बजेटमध्ये असतात ना, राईट. बजेटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे, टॅक्सेशन विषयी बजेटमध्ये चर्चा असते का, असते. किती टॅक्स गोळा करू आपण, राईट. सो पहिला बरोबर आहे, सार्वजनिक कर्ज, सरकारला आवश्यक असणारे जे कर्ज आहे त्या कर्जाविषयी पण तिथं चर्चा केली जाते, बरोबर. राजकोषीय तूट या तुटी वगैरे आहेत बघा, पुढे सुद्धा बोलूयात आपण त्याविषयी. त्याच्यानंतर सार्वजनिक खर्च, पब्लिक एक्सपेंडिचर आपण त्याला म्हणणार आहे, त्याची पण चर्चा असते बजेटमध्ये आपल्या. आणि सगळ्यात शेवटी फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा वित्तीय प्रशासन, या गोष्टीची पण चर्चा आहे, ठीक आहे. सो राजकोषीय धोरणामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, पहिल्या होतो, दुसऱ्या होतो, तिसऱ्या होतो, चौथ्या होतो, वरीलपैकी सर्व, हे आपलं उत्तर तिथं निघणार आहे, ठीक आहे. पुढे जाऊयात. बाजार अर्थव्यवस्थेची तत्वे खालीलपैकी कोणती. बाजार दोन प्रकारच्या अर्थव्यवस्था आपण अभ्यास करतो, पहिली आहे बाजार अर्थव्यवस्था, याला मार्केट इकॉनॉमी आपण म्हणतो, आणि दुसरी जी आहे अर्थव्यवस्था जी असते ती आपली कम्युनिस्ट अर्थव्यवस्था असते, साम्यवादी अर्थव्यवस्था. या दोन्हीमध्ये डिफरन्सेस काय आहे, बाजार अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचं जास्त देणंघेणं नसतं, देणंघेणं नसतं म्हणण्यापेक्षा इंटरव्हेन्शन्स कमी असतात. इतर टोटल इंटरव्हेन्शन्स 100% इंटरव्हेन्शन्स जे आहेत ते कम्युनिस्ट सिस्टीममध्ये आपल्याला दिसून येतात. हे एक महत्त्वाचा फरक दोन्हीतला आपल्याला सांगता येईल. मग आता पहिला जो ऑप्शन आहे, संपूर्ण स्पर्धा, टोटल कॉम्पिटिशन तिथं असते, बाजार त्याचे डिमांड सप्लाय किंवा प्राईस मुवमेंट जे आहे हे मार्केट तिथं ठरवत असतं, ओके. आणि फक्त एकच व्यक्ती जो आहे तो तिथं पैसे म्हणजे सेवा किंवा वस्तू प्रोव्हाइड करत नसतो, प्रत्येकाला तिथं परमिशन असते. परमिशन म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला ते स्वातंत्र्य असतं की त्यांना काहीही करावं, राईट. मार्केटमध्ये कोणतीही एखादी वस्तू विकायची बिनदास्तविक, ओके. खुली कॉम्पिटिशन जे आहे, संपूर्ण स्पर्धा जी आहे, ती बाजार अर्थव्यवस्थेचं सर्वात महत्त्वाचं तत्व आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर दुसरं, सर्वांना सर्व वस्तू व सेवा उपलब्ध असतात, बरोबर. हे पण बरोबर आहे, मार्केटच डिफाइनिंग फोर्स असतो प्रत्येक गोष्टीमध्ये, डिमांड सप्लाय, राईट. त्या डिमांड सप्लायमध्ये प्रत्येकाला काय पाहिजे ती घ्या, काही टेन्शन नाही आहे तिथं, राईट. गव्हर्नमेंट तिथं सांगणार नाही तुम्ही हे प्रोडक्ट घ्या, ही घेऊ नका, का तर गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन तिथं नाही आहे, राईट. सो त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे, सर्वांना सर्व माहिती उपलब्ध असते, त्या वस्तूविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे. सो तिसरं स्टेटमेंट पण बरोबर येतं, वस्तू वाटपाचे संपूर्ण स्वातंत्र्य असते, बाजार डिसाईड करतो वस्तू वाटप कसं करायचं आहे, बरोबर. त्याच्यामुळे डी हा ऑप्शन आपला चुकणार आहे. ए बी सी दोन नंबरचं जे ऑप्शन आहे ते आपलं उत्तर असणार आहे. पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणी सार्वजनिक वस्तूंचे वर्गीकरण निकष गुणवस्तू व सार्वजनिक गुणवस्तूमध्ये केलेले आहेत, याला आपण मेरिट गुड आणि पब्लिक गुड्स असं म्हणणार आहे, ठीक आहे. मेरिट गुड म्हणजे त्या वस्तू वापरल्यानंतर आपल्याला काहीतरी चांगला फायदा होणार आहे, बरोबर. उदाहरणार्थ शाळा, उदाहरणार्थ हॉस्पिटल, ती वस्तू किंवा ती सेवा ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस आपलं कल्याण तिथं होतं. नॉन मेरिट गुड जे असतात त्या वस्तूचा वापर केल्यामुळं आपल्याला नुकसान होतं. उदाहरणार्थ दारू असेल, उदाहरणार्थ टोबॅको असेल, स्मोकिंग असेल, समजतं आहे. मेरिट आणि नॉन मेरिट गुड्स असं आपण सांगू शकतो. पब्लिक आणि प्रायव्हेट गुड्स सांगायचं झालं तर पब्लिक गुड म्हणजे सार्वजनिक मालकीचं ते ती जी वस्तू आहे किंवा ती जी सेवा आहे ही सार्वजनिक मालकीची असते,
प्रायव्हेट मध्ये ती मालकी एखाद्या व्यक्तीकडे खाजगी व्यक्तीकडे ट्रान्सफर होताना आपल्याला दिसते, राईट. सो दोन्हीतला बेसिक डिफरन्स हा आहे. मग आता हे अशा पद्धतीचं वर्गीकरण कोणी केलं असा साधा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. नाव प्रॉपरली लक्षात ठेवा, प्रोफेसर आर ए मसग्रोव यांनी हे वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे. भारतात 7 एप्रिल 1861 रोजी अर्थसंकल्प पद्धतीचा पाया रोवला गेला. 1860 रोजी हा पाया रोवण्यात आलेला होता, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. पहिला बजेट 1807 आला. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प जो आहे तो आर के षणमुख शेट्टी यांनी मांडलेला आपल्याला दिसतो, हे पण बरोबर आहे. ठीक आहे. भारत स्वतंत्र झाल्या पहिला बजेट जो मांडला ते षणमुख शेट्टी यांनी मांडला होता. त्याच्यानंतर भारत गणराज्यामध्ये ज्यावेळेस गेला, म्हणजे 1950 पुढे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस पहिला रिपब्लिक इंडिया जो आहे त्याचा पहिला बजेट जो मांडला तो जॉन मथाई यांनी मांडला होता. ही नावं प्रॉपरली करून ठेवा, कोळंबे सरांच्या पुस्तकांमध्ये दिलेली आहेत. ठीक आहे. आर के षणमुख शेट्टी लक्षात ठेवा, त्याच्यानंतर जॉन मथाई लक्षात ठेवा, राईट. आणि निवडून आलेल्या सरकारांमध्ये 1952 पण आपल्या 51-52 आपल्या निवडणुका झाल्या होत्या, त्या निवडून आलेल्या सरकारमध्ये पहिला बजेट कोणी मांडला असेल तर ते होते सी डी देशमुख. ठीक आहे. सी डी देशमुखांनी तो बजेट मांडलेला आहे. याला जोडून अजून दोन प्रश्न येतात. सर्वात जास्त बजेट कोणी मांडले, कोणी मांडले सांगता येतील कोणाला? सर्वात जास्त बजेट मोरारजी देसाई यांनी मांडले होते, बरोबर. 19 बजेट त्यांनी मांडलेले आहेत. सर्वात पहिलं बजेट मांडणारी महिला कोण? इंदिरा गांधी. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न इथं डिझाईन होतो. युगारंभ अर्थसंकल्प कोणी मांडला, म्हणजे प्रॉपर ती टर्म असते तर त्यांनी दिलेली आहे. त्याला इपोकल बजेट सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. किंवा याला आपण काय म्हणणार आहे, युगारंभ अर्थसंकल्प कोणी मांडला. हा अर्थसंकल्प 1991 मांडण्यात आला होता. हा अर्थसंकल्प डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मांडला होता. आणि याच्यानंतर भारतामध्ये आपल्या आर्थिक सुधारणा ज्या आहेत त्या आर्थिक सुधारणा सुरू होताना आपल्याला दिसतात, राईट. पुढे जाऊयात. खालील विधाने विचारात घ्या. संचित निधीतून खर्च करण्याची परवानगी मिळवण्यासाठी आर्टिकल 112 नुसार विनियोजन विधेयक मांडले जाते. या विनियोजन विधेयकाला अप्रोप्रिएशन बिल आपण म्हणतो. हे अप्रोप्रिएशन बिल पास झाल्याशिवाय आपल्याला संचित निधीमधून एकही पैसा काढता येत नाही. 112 नुसार आपण काय करतो, बजेट मांडतो. अप्रोप्रिएशन बिलसाठी 114 आर्टिकल आपल्याला सांगता येईल, बरोबर. 112 आपण ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटचा आर्टिकल म्हणतो. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विनियोजन विधेयक संमत करणे हे अर्थसंकल्पाचे मुख्य उद्दिष्ट असते, बरोबर आहे. हेच मुख्य उद्दिष्ट असणार आहे. सो दुसरं स्टेटमेंट जे बरोबर आहे, पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं ठरणार आहे. ऑप्शन्सचा विचार केला तर 3 नंबरचा जो ऑप्शन आहे तो आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणता विभाग वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही? वित्त मंत्रालयामध्ये वेगवेगळे विभाग किंवा डिव्हिजन्स आपण म्हणतो, 6 डिव्हिजन्स आपल्याला तिथं सांगता येते. ठीक आहे. सगळ्यात पहिला सगळ्यात महत्त्वाचा कोणता आहे, आर्थिक व्यवहार विभाग. त्याच्यानंतर 2 नंबरचा खर्च विभाग. त्याच्यानंतर सार्वजनिक उपक्रम विभाग. त्याच्यानंतर पुढचा लिहून घ्या, महसूल विभाग एक असतो. ठीक आहे. महसूल विभाग आहे. त्याच्यानंतर दीपम, ओके, निर्गुंतवणुकीचा विभाग आहे. आणि सगळ्यात शेवटी फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा वित्तीय सेवांचा विभाग आपल्याला सांगता येईल. असे 6 विभाग आपल्याला या वित्त मंत्रालय अंतर्गत मध्ये येताना आपल्याला दिसतात. 4 नंबरचा जो ऑप्शन आहे हे म्हणजे आपलं उत्तर असेल, राईट. भांडवली खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? भांडवली खर्च असा असतो जो एकदाच करायचा असतो, कंटिन्युअस रिपिटेशनमध्ये दरवर्षी तो येणार नाही आहे, त्या गोष्टीसाठी. समजतंय? हे एक बेसिक डिफरन्स तुम्हाला मी सांगितला होता याच्या आधी पण बऱ्याचदा, ओके. भांडवली खर्च म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते. मग आता इथं रिकरिंग असणाऱ्या किंवा सारखं द्याव्या लागणाऱ्या गोष्टी कोणत्या दिसत आहेत का याच्यामध्ये? बरोबर, व्याज दिसून येते. व्याज आपण कंटिन्युअसली दरवर्षी भरत असतो, ओके. कर्जावरचं जे व्याज आहे ते भांडवलामध्ये जात नाही, महसुलामध्ये ते जातं, महसुली खर्चामध्ये ते जातं.
तर महसुली खर्चाचं एक डिस्टिंक्शन सांगितलं होतं, तो दरवर्षी आपल्याला करावा लागतो. समजते? सो व्याज सोडून द्या. डी ऑप्शन जो आहे हा डी ऑप्शन आपला चुकणार आहे. डी ऑप्शन आपला चुकणार आहे. डी ऑप्शन आपला चुकणार आहे. काय शिल्लक राहिलं? ए, बी आणि सी. बरोबर. शासन कर्जे, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, अनुदाने भांडवली खर्चामध्ये येत नाहीत. सॉरी, भांडवलामध्ये येत नाहीत ती अनुदाने, कारण त्याच्यापासून आपण काही निर्मिती करणार नाही आहे. ठीक आहे. राजकोषीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट आपण याला म्हणतो. फिस्कल डेफिसिटची सोपी भाषा जर सांगायची झाली तर बॉरोइंग रिक्वायरमेंट ऑफ द गव्हर्नमेंट, अस याला आपण फिस्कल डेफिसिट म्हणतो. बॉरोइंग रिक्वायरमेंट ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजे सरकारचा त्या वर्षामध्ये जमा खर्चाचं गणित मांडलं की सरकारला लक्षात येतं आपल्याकडे खर्च जास्त आहे, जमा कमी आहे. ठीक आहे. सो सरकारला जो पैसा मार्केटमधून उभा करायचा आहे, जे लोन्स घ्यायचे आहेत सरकार चालवण्यासाठी, त्याला आपण फिस्कल डेफिसिट तिथं म्हणणार आहे. ठीक आहे. मग आता घेतलेली कर्ज आणि ते कर्ज फेड पण आपल्याला करावं लागेल, राईट. सो प्रॉपर याचा जर विचार केला तर अर्थसंकल्पीय तूट अधिक कर्ज व देयता या दोन गोष्टींचा समावेश आपण फिस्कल डेफिसिटमध्ये करत असतो. ओके. सो एक नंबरचं ऑप्शन जे आहे ते आपलं उत्तर असेल. आरबीआयच्या चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? आरबीआय चलनविषयक धोरण चालू करत असतं, याला आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो. दोन पॉलिसीज असतात, पहिली फिस्कल, दुसरी मॉनिटरी. मग आता या मॉनिटरी पॉलिसीचं उद्देश काय असतं असं त्यांनी विचारलेलं आहे. एक साधं उद्दिष्ट आहे, अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची जी काही व्यवहार आहेत, राईट, या पैशाच्या व्यवहारांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी ही मॉनिटरी पॉलिसी असते. एवढं एक बेसिक लक्षात ठेवा. ओके. मग कशासाठी ही आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी काम करते? सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे तिचं प्राईस स्टेबिलायझेशन, किंवा याला आपण इन्फ्लेशन कंट्रोल सुद्धा म्हणतो. मॉनिटरी पॉलिसीचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट भाववाढ कमी करणे हे असतं, किंवा भाववाढ एका सर्टन लिमिटपर्यंत ठेवणे हे उद्दिष्ट त्याचं असतं. भारताचा विचार केला तर ही भाववाढ कोण ठरवतं, सॉरी, ही भाववाढ कंट्रोल करण्याचं काम आरबीआय करत असते, राईट. सो आरबीआयच्या पॉलिसीला आपण मॉनिटरी पॉलिसी तिथं म्हणणार आहोत, राईट. त्याच्यानंतर ही भाववाढ कमी किंवा कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला पैशाच्या पुरवठ्यावर सुद्धा विचार तिथं करावा लागेल. मार्केटमध्ये किती पैसा आहे, तो पैसा काढून घ्यायचा का वाढवायचा, जेणेकरून भाववाढ इन्फ्लुएन्स होईल. समजतं? याच्यासाठी हे आरबीआयचं चलनविषयक धोरण आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर हे सगळं करायचं कशासाठी? आर्थिक वाढ करण्यासाठी आणि रोजगार वृद्धी करून आणण्यासाठी, राईट. आणि शेवटचा एक्सचेंज रेटचं स्टॅबिलायझेशन करण्यासाठी सुद्धा हे धोरण जे आहे ते काम करत असतं. ऑप्शन्सचा विचार केला तर चारही ऑप्शन्स जे आहेत हे आपलं उत्तर तिथं असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. मग आता मॉनिटरी पॉलिसी जी आहे, ही मॉनिटरी पॉलिसी कोणत्या कोणत्या टूल्सच्या माध्यमातून काम करते असा साधा प्रश्न विचारला जाईल, राईट. सो पहिलं जे टूल आहे, हे पहिलं टूल असतं CRR, याचं कॅश रिझर्व रेशिओ आपण त्याला म्हणणार आहे. ठीक आहे. कॅश रिझर्व रेशिओ म्हणजे बँकेकडे जो काही पैसा आहे तो पैसा आपण नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज NDTL म्हणतो त्याला, राईट. ह्या ज्या बँकेला लोकांकडून उभा केलेला जो पैसा आहे तो रिटर्न जो द्यायचा आहे त्याला आपण लायबिलिटीज म्हणतो बँकेच्या, राईट. NDTL म्हणतो त्याला, नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज, राईट. सो यातला काही भाग जो आहे हा काही भाग बाजूला ठेवावा लागतो. बरोबर. बाजूला ठेवण्याचं कारण काय असतं? कुशन करायचं असतं सगळ्या सिस्टमला. बँकेने पैसा लोकांकडनं घेतला आणि तो सगळ्यांना वाटून टाकला, बरोबर. आणि जर माझ्याकडनं मी बँकेला पैसा देतोय, मला पैशाची गरज आहे, मी बँकेमध्ये गेलो, बँकेनं तो ऑलरेडी वाटून टाकलेला आहे, बँकेकडे तो पैसा शिल्लक नाही आहे, आणि मी तो पैसा तिथं मागायला गेलो आणि तो जर मला पैसा मिळाला नाही तर माझा बँकिंग सिस्टमवरचा विश्वास जो आहे तो उठून जातो, बरोबर. आणि बँकिंग सिस्टमवरचा जर विश्वास उठला तर आपल्या अर्थव्यवस्थेचे संपले दिवस असं आपण म्हणू शकतो. ओके. सो ही कंडिशन टाळण्यासाठी CRR पिक्चरमध्ये येतं, याला सेंट्रल सॉरी कॅश रिझर्व रेशिओ आपण म्हणतो, राईट. सो बँकेचं जे काही लायबिलिटीज आहेत त्या लायबिलिटीजमधला काही ठराविक भाग जो आहे तो
तो रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीमध्ये त्या बँकांना ठेवावा लागतो, त्याला आपण CRR असं म्हणणार आहे. ठीक आहे, मग आता CRR विषयी त्यांनी काय विचारलेलं आहे. CRR हे पतनियंत्रणाचे प्रभावी साधन आहे, बरोबर. क्रेडिट कंट्रोलचं साधन म्हणतो आपण याला. बँक पतनिर्मिती, क्रेडिट क्रिएशन जे करते, हे क्रेडिट क्रिएशन जमा झालेल्या पैशावर करते. जर बँकेनं RBI इथं मेजॉरिटी पोर्शन जर काढून घेतला त्यांच्याकडनं, तर परत क्रिएशन तिथं करता येईल का? नाही करता येणार. याचाच अर्थ नियंत्रण कोणत्या ना कोणत्या प्रकारचं तिथं आपल्याला दिसतंय. पहिलं स्टेटमेंट बरोबर, ठीक आहे. CRR कमी केला तर बँकांची कर्ज देण्याची क्षमता जी आहे ही क्षमता वाढणार आहे, बरोबर आहे. हा CRR बँकांना स्वतःकडे ठेवावा लागतो, स्वतःकडे नाही, हा RBI कडे ठेवावा लागतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तिजोरीमध्ये ठेवावं लागतात. कोणती विधाने बरोबर आहेत? A आणि B ही दोन विधानं बरोबर आपल्याला सांगता येते. समजतंय? त्याच्यानंतर पुढे जाऊया. 2010 RBIने बेसदर पद्धत लागू केली आहे. बेसदर ठरवण्यासाठी कोणते घटक विचारात घेतले जातात? बेसदर असा दर असतो ज्याच्या खाली बँकेला लोन देत असताना व्याजदर स्वीकारता येत नाही, म्हणजे मिनिमम व्याजदर हा बेसदरचा असतो. ठीक आहे, आणि हा ठरवत असताना RBI कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करते असा साधा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ऑप्शन्सचा विचार केला तर ऑप्शन्समध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला दिसून येतील. बघा, ॲव्हरेज कॉस्ट ऑफ फंड किंवा निधीवरील सरासरी खर्च याचा विचार तो व्याजदर ठरवताना केला जातो. त्यानंतर किमान परतावा दर, ठीक आहे, हातळ, हँडलिंग चार्जेस आणि एक्सपेंडिचर ऑन CRR या सगळ्यांचा विचार केला जातो. 2010 अशा पद्धतीचा विचार करून आपण बेसदर आणले होते. कोणते स्टेटमेंट बरोबर आहेत? ऑल ऑफ द अबोव स्टेटमेंट आपण बरोबर सांगू शकतो. नंतर पुढे जाऊयात. सापेक्ष दारिद्र्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. पॉवर्टीचे दोन प्रकार असतात. पहिला जो आहे त्याला ॲब्सोल्यूट पॉवर्टी आपण म्हणतो. दुसरा जो आहे त्याला आपण रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणतो, किंवा सापेक्ष बेरोजगारी, सॉरी सापेक्ष दारिद्रता आपण तिथं म्हणणार आहे. ही जी सापेक्ष दारिद्रता आहे ही काढण्यासाठी सगळी लोकसंख्या एकत्र घ्यायची, बरोबर, सगळं आपलं राष्ट्रीय उत्पन्न एकत्र घ्यायचं, भाग करायचा, त्याच्यातनं दरडोई उत्पन्न आपल्याला निघेल. या दरडोई उत्पन्नाच्या खाली असणारी जी लोकसंख्या आहे त्यांना आपण सापेक्ष दारिद्र्य असं म्हणणार आहे. समजतंय? ओके. सापेक्ष दारिद्रता मोजण्याचं कारण हे असतं की विविध गटांची उत्पन्न पातळी आणि उत्पन्नाचे विवरण तिथं दिसणं, म्हणजे बघण्यात यावं, त्याचा विचार करण्यासाठी आपण आणत असतो, बरोबर. आणि याच्या आधी आपण एक इंडेक्स पण बघितला होता, बघा, उत्पन्न असमानता दाखवणारा गिनी गुणांक, राईट. सो सापेक्ष दारिद्र्य दाखवणारा सर्वात उत्तम निर्देशांक जो असतो तो गिनी गुणांक असतो. ठीक आहे, सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे. दारिद्र्य दूर करणे हे सापेक्ष दारिद्र्याचे महत्वाचे उद्दिष्ट असते. दारिद्र्य दूर करणे याच्या ऐवजी असमानता दूर करणे याच्यासाठीच तो आपण इंडेक्स कॅल्क्युलेट करतोय, बरोबर. दारिद्र्य दूर करणे हे ॲब्सोल्यूट पॉवर्टी लाईनचं उद्दिष्ट असतं, त्याला आपण बिलो पॉवर्टी लाईन BPL लाईन म्हणतो, बरोबर. सो हा एक बेसिक डिफरन्स त्यातला लक्षात ठेवा. ऑप्शन्सचा विचार केला तर 3 नंबरचं जे ऑप्शन आहे A आणि B हे आपलं उत्तर तिथं असणार आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. YK अलग कृती दलाविषयी खालील विधाने विचारात घ्या. YK अलग कृती दल जे आहे ते प्लॅनिंग कमिशनने एस्टॅब्लिश केलं होतं. एस्टॅब्लिश करण्यामागचं कारण, भारतामध्ये जे काही पॉवर्टीचं स्टेटस आहे, हे पॉवर्टीचं स्टेटस कोणत्या बेसिसच्या आधारावर ठरवावं, नेमकं गरीब कुणाला म्हणायचं आणि भारतामध्ये गरीब किती आहेत, या गोष्टींच्या अभ्यासासाठी हे अलग कृती दल आपण एस्टॅब्लिश केलेलं दिसतं. ठीक आहे, सो त्याच्याविषयी बेसिक माहिती त्यांनी विचारली. नियोजन आयोगाने हे जे अलग कृती दल आहे, हे अलग कृती दल 1977 एस्टॅब्लिश केलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे, यांनी 1979 शिफारसी सादर केल्या. अलग समितीने नियोजन आयोगाला दारिद्र्य मोजण्यासाठी संख्यात्मक माप जे आहे ते शोधून दिलेलं आपल्याला दिसतं. न्यूमरिकल मेथड आपण त्याला म्हणतो. सोपी मेथड आहे. काय मेथड सांगितले त्यांनी? गरीब, ग्रामीण गरीब जो आहे तो 2400 कॅलरीजपेक्षा जर कमी अर्न करत असेल दिवसाला तर तो गरीब. शहरी भागाचा विचार केला तर 2100 कॅलरीजपेक्षा कमी त्याचं उत्पन्न असेल तर तो गरीब. साधा न्यूमरिकल कॅल्क्युलेशन त्यांनी तिथं
दिलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे. सो बी आणि सी हे दोन ऑप्शन्स जे आहेत ते आपलं उत्तर असतील. या अलग कृती दलानं 1979 भारतामध्ये असणारी जे पॉप्युलेशन आहे त्याचे गरिबांची संख्या सुद्धा सांगितलेली होती. एकूण पॉप्युलेशनच्या 54.9% एवढे गरीब भारतामध्ये दिसून येतात असं अलग कृती दलानं म्हटलेलं आहे. हा 54.9 जो आकडा आहे तो पाठ करून ठेवा. ठीक आहे. याला जोडून पुढे जाऊयात. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये खालीलपैकी कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये 3 गोष्टींचा समावेश होतो. हेल्थ, एज्युकेशन, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, HEL आपण त्याला म्हणणार आहे. ठीक आहे. हेल्थ, एज्युकेशन, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ओके. काय ऑप्शन असतील मग? BCD. बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हा जो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे याविषयी थोडीशी माहिती लिहून घ्या. हा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स पहिल्यांदा 2000 ऑक्सफर्ड पॉवर्टी आणि ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह या संस्थेनं तयार केला होता आणि 2010 तो दरवर्षी काढण्यात येतो. ठीक आहे. मल्टी डायमेन्शन्सचा विचार केला जातो पॉवर्टी कॅल्क्युलेशनमध्ये. म्हणजे आपण बघितलं अलग कृती दलामध्ये काय केलं होतं, आपण कॅलरीज किती आहेत फक्त एवढ्या गोष्टीचा विचार केला होता पॉवर्टी कॅल्क्युलेशनसाठी. तर इथं तसं ठेवलं नाही आहे त्यांनी. इथं त्यांनी काय केलेलं आहे, मल्टी डायमेन्शनचा विचार तिथं केला. एज्युकेशनमध्ये तुमचं काय स्टेटस आहे, हेल्थमध्ये तुमचं काय स्टेटस आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये वेगवेगळे 6 इंडिकेटर्स त्यांनी पुन्हा दिलेत. तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी नेमकं तुमची फ्लोरिंग कशी आहे, तुमचं छप्पर कसं आहे, पाण्याची सोय आहे का, लाईटची सोय आहे का, बरोबर, सॅनिटेशनच्या सोयी तिथं आहेत का, या सगळ्या बेसिसवर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जी आहे ही कॅल्क्युलेट केली जाते. लक्षात राहील. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. संरचनात्मक बेरोजगारीची कारणे खालीलपैकी कोणती आहेत? याला आपण स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. ही स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट जी आहे ती इकॉनॉमीच्या स्ट्रक्चरमुळे एक्झिस्ट करताना आपल्याला दिसते. ठीक आहे. इकॉनॉमिक स्ट्रक्चर काय आहे त्याच्यामुळे एक्झिस्ट करते. उदाहरणार्थ भारतामध्ये ही संरचनात्मक बेरोजगारी दिसून येते. कारण जनरली एखादी अर्थव्यवस्था जी डेव्हलप होत जाते त्याच्यामध्ये पहिल्यांदा तिचं प्रायमरी सेक्टर डेव्हलप होतं, मग सेकंडरी सेक्टर डेव्हलप होतं, मग टर्शरी सेक्टर डेव्हलप होतं. सो इथं असलेले जे रोजगार आहेत हे रोजगार या सेक्टरमध्ये शिफ्ट होतात आणि याच्यावरून या सेक्टरमध्ये ते शिफ्ट होताना आपल्याला दिसतात. ठीक आहे. आणि हळूहळू उत्पन्नाची लेवल वाढत गेल्यामुळं इथं हेल्थ आणि एज्युकेशनच्या फॅसिलिटीजसुद्धा वाढत जातात. ओके. हेल्थ आणि एज्युकेशनच्या फॅसिलिटीज वाढल्यात, उत्पन्न वाढल्यात, याचा अर्थ प्रायमरी टू सेकंडरी शिफ्ट जो आहे तो सहजासहजी करता येतो. का तर तुमच्याकडे खिशामध्ये पैसा आहे, तुम्हाला काहीतरी टेक्निकल नॉलेज इंडस्ट्रीजमधलं तिथं घेता येतं, तिथून पुढं तुमची पुढची पिढी पिक्चरमध्ये येते. बरोबर. तुमच्याकडे ऑलरेडी पैसा आहे, तुम्ही सर्व्हिसेसमध्ये त्यांना पुश करता. सो हे एक प्रॉपर मॉडेल जे आहे ते दिसून येतं. त्याच्यामुळे इथं बेरोजगारीचं प्रमाण कमी आहे. का तर जी लोक अर्थव्यवस्थेमध्ये एक्झिस्ट करतात, अर्थव्यवस्थेमध्ये जे जॉब एक्झिस्ट करतात याच्यामध्ये समानता आपल्याला दिसून येते. राईट. भारताच्या केसमध्ये काय झालं, आपण प्रायमरी टू टर्शरी शिफ्ट मारलेलं तिथं दिसतो. सेकंडरी सेक्टर काय तेवढं व्यवस्थित डेव्हलप आपलं झालेलं नाही. त्याच्यामुळं संरचनात्मक बेरोजगारी जी आहे ती भारतामध्ये दिसून आपल्याला येते. ही गोष्ट जास्तीची लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता ही संरचनात्मक बेरोजगारी कशामुळे दिसून येते? मंद आर्थिक वाढीमुळे दिसून येते, रोजगारविहीन वृद्धीमुळे ती दिसून येते, आणि गरज आणि पुरवठ्याचं असंतुलन जे आहे ह्या डिमांड सप्लायमध्ये त्याच्यामुळे दिसून येणार आहे. उत्तराचा विचार केला तर वरीलपैकी सर्व, ऑल ऑफ दी अबव, हे आपण उत्तर संरचनात्मक बेरोजगारीसाठी सांगू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्तमान दैनिक स्थिती CDS बद्दल खालील विधाने विचारात घ्या. CDS काय असतं? बेरोजगारी कॅल्क्युलेट करण्याचं एक प्रमाण आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. या CDS पद्धतीमध्ये बेरोजगारी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते? विशिष्ट दिवसामध्ये किमान एकही तासाचे काम न मिळणाऱ्या व्यक्तीला बेरोजगार आपण म्हणतो. CDSची डेफिनेशनच आहे असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. या पद्धतीने काढलेला बेरोजगारी दर हा व्यक्ती दिन दर किंवा कालदर असतो. ओके. दुसरं स्टेटमेंट पण बरोबर आहे. कोणती विधाने बरोबर आहेत विचारलेलं आहे. 3 जे ऑप्शन आहे ते आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर
कोणता इंडेक्स कोणत्या वर्षी आला, एच डी आय जो आहे हा 1990 आला, आय एच डी आय 2010 आला, जी डी आय जो आहे हा 2014 आलेला आपल्याला दिसतो. एच डी आयला आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो, आय एच डी आयला इनइक्वॅलिटी ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो, आणि जी डी आयला जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आपण म्हणणार आहे. कोणत्या वर्षी कोणते सुरू झाले तोंडपाठ करून टाका, साधा प्रश्न येईल, आलं तर चुकला नाही पाहिजे. भारताचे उत्पन्न वाढत असताना उत्पन्न असमानता वाढण्याची कारणे खालीलपैकी कोणती आहेत? भारताची अर्थव्यवस्थाचा साईज तर वाढत चाललेला आहे बरोबर, पण त्याचबरोबर उत्पन्नामधील असमानता सुद्धा वाढत जाताना आपल्याला दिसते. उत्पन्न असमानता जी आहे ही भांडवलशाही व्यवस्थेमुळे आपल्याला दिसून येते, याची डिटेलमध्ये चर्चा आपण केलेली आहे. लोकसंख्या वाढीचं कारण तर आहेच, म्हणजे कितीही उत्पन्न वाढलं तरी देखील लोकसंख्या बी तेवढ्या प्रमाणात वाढते, तेवढेच त्याचे विभाग पडतात आणि प्रत्येकाच्या दरडोई उत्पन्न जे आहे हे दरडोई उत्पन्न कमी होताना आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, लोकसंख्येतील विकासाची पातळी असमान राहताना आपल्याला दिसते आणि त्याच्यामुळं सुद्धा आपली उत्पन्नाची असमानता जी आहे ही असमानता दिसून येणार आहे. राईट, सो ऑल ऑफ द अबव हे आपलं उत्तर इथं असणार आहे. वाईट पैसा चांगल्या पैशाला दूर करतो हे तत्व कोणाचे आहे, तोंडपाठ करून टाका, हे तत्व ग्रेशम या सायंटिस्टनं दिलेलं आहे. ओके, ब्लॅक इकॉनॉमी संदर्भात आहे. ब्लॅक इकॉनॉमीची निर्मिती झाली की व्हाईट इकॉनॉमीतला बराचसा पैसा या ब्लॅक इकॉनॉमीमध्ये शिफ्ट होतो. ओके, भांडवलशाही अर्थव्यवस्थेची खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत? उत्पादनांच्या साधनांचा खाजगी मालकी हक्क बरोबर, ग्राहक हे सार्वभौम असतात. ठीक आहे, आणि स्पर्धेमध्ये स्पर्धेचे प्राबल्य, बाजारामध्ये स्पर्धेचे प्राबल्य असते. बी चुकीचा आहे, बी चुकीचा आहे, बी चुकीचा आहे, बी चुकीचा आहे. 3 नंबरचं ऑप्शन जे आहे ते आपलं उत्तर असेल. 1951-52 मध्ये सुमारे 70% लोकसंख्या कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये काम करत होती, पाठ करून टाका. सुरुवात इथून झाली ना बरोबर, सो 70% पॉप्युलेशन होती. आजचा जर विचार केला तर किती टक्के सांगता येईल आपल्याला? 60%, 49% आपण सांगतो आजचा विचार केला तर बरोबर. कोणती विधाने बरोबर आहे? ए विधान बरोबर आहे. सीएसओद्वारे खालीलपैकी कोणती आकडेवारी संकलित व प्रकाशित केली जाते? तोंडपाठ करून टाकायचं, वरीलपैकी सर्व. ओके, हे सगळे रिपोर्ट्स येतात, वार्षिक औद्योगिक सर्वेक्षण, औद्योगिक उत्पन्नाचा निर्देशांक, याला आपण इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रोडक्शन IIP म्हणतो, ग्राहक किंमत निर्देशांक, राष्ट्रीय उत्पन्न, या सगळ्या गोष्टी ते तिथं देणार आहे. वरीलपैकी सर्व पाठ करून टाका बरं का, हे बेसिक क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणते प्रकल्प जे आहेत हे एस्टॅब्लिश करण्यात आले होते. ठीक आहे, पहिली पंचवार्षिक योजना, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ॲग्रिकल्चर फोकस होता आपला. सो पाण्याच्या संदर्भामध्ये प्रोजेक्ट्स आहेत. ठीक आहे, दामोदर खोरे पाण्याच्या संदर्भात आहे, भाकरा नांगल पाण्याच्या संदर्भात आहे, कोसी पाण्याच्या संदर्भात आहे. दुसरी पंचवार्षिक योजना जी होती ती हेवी इंडस्ट्रीजची होती, इंडस्ट्रीज आपण एस्टॅब्लिश केल्या, दुर्गापूर पोलाद कारखाना. समजते, यात थोडंसं बेसिक लॉजिक लावा, उत्तरं निघून जाते. ABC 2 नंबरचं ऑप्शन आपलं उत्तर. कोणत्या योजनेमध्ये कोणता मुख्य भार होता? पहिली योजना कृषी, दुसरी योजना जड व मूलभूत उद्योग, तिसरी योजना कृषी व मूलभूत उद्योग, चौथी योजना स्वावलंबन. गरिबी हटाओ इंदिरा गांधीजी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शिवकालीन पाणी साठवण योजना 2001 सुरू झाली, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची स्थापना जी आहे ती 2000 करण्यात आली. यस, सांगता येईल कोणाला? शिवकालीन पाणी साठप योजना पाठ करून टाका बरं का, आता याच्यामध्ये जास्त डोकं लावत बसू नका. शिवकालीन पाणी साठवण योजना 2001 आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे आहे ते 1996 आहे. ओके, बेसिक खूपच फॅक्च्युअल प्रश्न आहे हा. सॉरी, 1997 या साली ही स्थापना करण्यात आली होती. फॅक्च्युअल आहे, तोंडपाठ करून टाका. ऑप्शन ए हे बरोबर आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाची स्थापना
1996 करण्यात आली. ठीक आहे. आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना 1948 करण्यात आलेली आहे. ओके, दोन्ही विधाने चुकीची आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानाबद्दल खालील विधानांचा विचार करा. हे अभियान 2008-2009 ला सुरू करण्यात आले होते. ठीक आहे. याच्यामध्ये पाणी आणि स्वच्छता या दोन गोष्टींचा विचार तिथं आपण केलेला आहे. पाण्याचा पुरवठा, स्वच्छता विषयक सुविधा 2008-2009 ला महाराष्ट्राचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं. त्या कालखंडामध्ये आपण हे महाराष्ट्र सुजल निर्मल अभियान सुरू केलेलं आहे. दोन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आपल्याला सांगता येतील. ट्रायसेम कार्यक्रम पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झालेला आहे. या ट्रायसेमला आपण काय म्हणतो, ट्रेनिंग रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. ट्रायसेम कार्यक्रम, ठीक आहे, पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण हा चालू केला होता. आणि किमान गरजांचा कार्यक्रम जो आहे, ठीक आहे, मिनिमम रिक्वायरमेंट प्रोग्राम, ही देखील पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्येच सुरू झालेला आपल्याला दिसतं. सहाव्यामध्ये नाही केला, पाचव्यामध्ये केलेलं आहे. ओके, ऑप्शन्सचा विचार केला तर फक्त ए हे पहिलं ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. पुढे जाऊयात. युनिव्हर्सल बेसिक इन्कम संकल्पनेविषयी चर्चा करा. काय असते युनिव्हर्सल बेसिक इन्कम? 34 नंबरचा प्रश्न बघूयात. वैश्विक मूलभूत उत्पन्नाविषयी हा प्रश्न चर्चा करतो. यालाच आपण युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणणार आहे. ठीक आहे. सरकार जी काही मदत आपल्याला करतं ती वेगवेगळी सबसिडीजच्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या सर्व्हिसेसच्या स्वरूपामध्ये आपल्याला मदत करत असतं. त्याच्यामधून एक वेगळी आयडिया तिथं डेव्हलप झालेली आपल्याला दिसते. त्याला आपण युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणतो. सरकार जे वेगवेगळ्या मार्गांनी इनडायरेक्टली पैसा आपल्यापर्यंत जो पोहोचवत आहे, त्याच्या ऐवजी प्रत्येकाच्या अकाउंटवर काहीतरी सरकार दर महिन्याला 2,000, 4,000, 5,000 रुपये टाकेल. ठीक आहे. या आयडियाला आपण UBI म्हणतो. एक पायलट प्रोजेक्ट जो आहे, हा पायलट प्रोजेक्ट भारतामध्ये सुरू झालेला आहे. त्याच्याविषयी चर्चा नंतर होईलच, ज्यावेळेस त्याचे रिझल्ट्स येतील किंवा काय त्याच्यामध्ये अचीव झालं याच्यावेळी रिसर्च चालू आहे. सो एक वेगळी संकल्पना आपल्याला UBIच्या संदर्भामध्ये इथं देता येतील. मग आता या UBIची संकल्पना फर्स्ट टाईम 2016-17 भारताच्या आर्थिक पाहणीमध्ये ही संकल्पना मांडलेली आपल्याला दिसते. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये ही गोष्ट प्रपोज्ड होती. भारतातील दारिद्र्य कमी करण्यासाठी विविध समाज कल्याण योजनांचा पर्याय म्हणून ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे. ओके, आली कशासाठी कळालं? बरोबर, एवढ्या स्कीम्स आपण एवढी वर्ष चालवते, 75 वर्ष झाली भारत स्वतंत्र, तरी देखील त्याचं पाहिजे तसे रिटर्न्स आपल्याला मिळत नाही आहेत. मग आता काहीतरी आयडियॉलॉजी जी आहे, ही आयडियॉलॉजी आपण चेंज करू. एक नवीन प्रकार तिथं आपण आणलेला दिसून, ब्राझील, फिनलंड यासारख्या देशांनी या संकल्पनेचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. या देशांमध्ये याचे प्रोजेक्ट सुरू आहेत, राईट. सो आता प्रश्नाचा विचार केला तर कोणती विधानं बरोबर आहेत असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. सो 4 नंबरचा ऑप्शन आपलं उत्तर असेल. ठीक आहे, पुढे जाऊयात. 20 कलमी कार्यक्रमाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. 20 कलमी कार्यक्रम म्हटलं की पहिल्यांदा इंदिरा गांधीजींना डोक्यामध्ये घ्या. ठीक आहे, त्यांच्या कालखंडामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आपल्याला दिसते, राईट. मग हा जो 20 कलमी कार्यक्रम आहे, हा पहिल्यांदा 26 जून 1975 रोजी सुरुवात करण्यात आला होता. या प्लॅनिंगमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवायच्या आपल्याला होत्या. ते पोहोचवण्यासाठी हा एक फ्लॅगशिप स्कीम नावाचा प्रकार त्यांनी सुरू केला होता. म्हणजे सगळ्यात महत्त्व जे काय असेल सरकार करते त्याच्यामध्ये या 20 कलमी कार्यक्रमाला द्यायला त्यांनी सांगितलं होतं. सो त्याची सुरुवात जी आहे, ही सुरुवात 26 जून 1975 झालेली आपल्याला दिसते. लोकांच्या विशेषत दारिद्र्य रेषेखालील राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे हा त्याचा मागचा उद्देश होता. बरोबर, गरिबी हटावची भूमिका घेतली होती बघा इंदिरा गांधीजींनी, राईट. सो त्याच्यामुळं हा कार्यक्रम आलेला आपल्याला दिसतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या वर्षांमध्ये हे करण्यात आलेलं आहे, पुनर्रचना करण्यात आलेली दिसते. पहिली पुनर्रचना जी झाली 1982 झालेली दिसते, त्याच्यानंतरची 1986 झालेली आहे, आणि त्याच्यानंतरची 2006 झालेली आपल्याला दिसते. ठीक आहे, 2006 आहे 2008 नाही आहे. सो विधानांचा विचार केला तर ए आणि बी हे 2 नंबरचं ऑप्शन जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात.
जागतिक लोकसंख्येबद्दल खालील विधाने विचारात घ्या. सांगा यातलं कोणतं ऑप्शन बरोबर असेल. लोकसंख्या 21व्या शतकात वाढत राहील, बट वाढीचा दर जो आहे तो घसरत जाताना आपल्याला दिसतो. ठीक आहे, ग्रोथ रेट सध्या होती आहे, नो डाऊट. पण आता आधीचा जो वाढीचा दर होता, एका वर्षामध्ये 100 100 100 ने जे वाढायचो, त्याच्याऐवजी आपण आता एका वर्षामध्ये 70 60 50 ओके असा डिक्लाइनिंग ट्रेंड आपल्याला बर्थ रेटचा दिसतो. सो पहिलं स्टेटमेंट जे आहे ते पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, दुसरं स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार किंवा अंदाजानुसार 2062 म्हणजे 2062 वर्ष ज्यावेळेस उजाडेल त्यावेळेस आपलं पॉप्युलेशन स्टेबिलायझेशन पर्यंत आपण पोहोचलेलो असू. ठीक आहे, हे स्टेबिलायझेशन होणं गरजेचं असतं बघा कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये किंवा जगासाठी. कारण स्टेबिलायझेशन नसेल याचा अर्थ तुमची अर्थव्यवस्था पॉप्युलेशन जे एकतर वाढते किंवा एकदम झटक्यानं कमी होते. आणि हे स्टेबिलायझेशन तुम्हाला लॉंग टर्ममध्ये अर्थव्यवस्थेमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी मदत करत असतं असं आपण म्हणू शकतो. राईट, जगाचा जर विचार केला तर हे स्टेबिलायझेशन कुठेतरी 10 बिलियनला पोहोचल्यानंतर येणार आहे 2062 मध्ये. ओके, सो ही गोष्ट तोंडपाठ करून ठेवा. राईट, जगाची सुमारे 70% लोकसंख्या आशियामध्ये राहते, 60% लोकसंख्या आशियामध्ये राहते. 3 नंबरचा ऑप्शन जो आहे 3 नंबरचा ऑप्शन चुकणार आहे, ए आणि बी. ओके, योग्य जोड्या लावा. लिंग गुणोत्तर कोणत्या वर्षी किंवा कोणत्या सेन्ससला किती होतं, लिंग गुणोत्तराची जी सुरुवात आहे 41 पासून 27 पर्यंत आलेली आपल्याला दिसते. 61ला 41, 71ला 930, त्याच्यानंतर 81ला 934, 1991ला 927 आपल्याला ते सांगता येईल. 1 2 3 4 एक नंबरचा ऑप्शन आपलं उत्तर असेल. राईट, भारतातील नागरी लोकसंख्या वितरण जे आहे, ओके, याच्यामध्ये आपण 2011च्या जनगणनेचा विचार करणार आहोत. मग या संदर्भामध्ये खालील पैकी विधाने कोणती बरोबर आहेत. ओके, 2011ची जनगणना, पहिलं, एकूण शहरी लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या केवळ 5 राज्यांमध्ये एकटवलेली आपल्याला दिसते. 5 राज्यांमध्येच ती आहे. ती राज्य कोणती, सर्वात जास्त लोकसंख्येची राज्य कोणते भारतामध्ये. राईट, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश असं आपण सांगू शकतो. पहिलं स्टेटमेंट जे पहिलं स्टेटमेंट बरोबर येणार आहे, एकूण शहरी लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या 5 राज्यांमध्ये दिसून येते. त्याच्यानंतर नागरी लोकसंख्या जी आहे, सुमारे 30% नागरी लोकसंख्या या राज्यांमध्ये राहत असलेली आपल्याला दिसते. ओके, दोन्ही विधानं जी आहेत ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे हा, याच्यामध्ये डोकं नाही लावायचं, तोंडपाठ करून टाकायचा डेटा. ठीक आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे दीर्घकालीन उद्दिष्ट काय होते. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची 3 उद्दिष्ट होती. ओके, अल्प, मध्य आणि दीर्घ. दीर्घकालीन उद्दिष्टांचा जर विचार केला तर या धोरणामध्ये 2045 पर्यंत लोकसंख्या स्टेबिलायझेशन आपल्याला अचीव करायचं होतं, लोकसंख्येचं स्थैर्य आपल्याला अचीव करायचं होतं. सो पहिलं स्टेटमेंट जे आहे ते पहिलं स्टेटमेंट बरोबरच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये आवश्यक सुविधांसह 1 प्रसूतीगृह निर्माण करणे हे एक लॉंग टर्म गोल तिथं दिसून येतं, कारण इथे इन्व्हेस्टमेंट जास्त लागणार आहे. बरोबर, सो ते लॉंग टर्म गोल आहे. 2010 पर्यंत एकूण जनन दर 2.1 पर्यंत आणणे, याला आपण टोटल फर्टिलिटी रेट म्हणतो. ठीक आहे, टोटल फर्टिलिटी रेट आपण त्याला म्हणणार आहे, म्हणजेच एका कपल माग 2.1 एवढी आपत्ती निर्माण तिथं होणार आहे असं आपण म्हणू शकतो. त्याला टोटल फर्टिलिटी रेट म्हणणार आहे आपण. नवरा बायकोमध्ये ॲव्हरेज जर काढला तर एका जोडीकडून 2.1 कॉन्ट्रीब्युशन आपल्या लोकसंख्येमध्ये पडतं असं आपण सांगू शकतो तिथं. ठीक आहे, सो हा 2010 पर्यंत आपल्याला 2.1 वर आणायचा होता. ओके, 2000चं धोरण आहे. बरोबर, लॉंग टर्म धोरण याचा जर विचार केला तर 2045ची टाईम फ्रेम आपल्याला दिसते, इथं 2010ची टाईम फ्रेम आपल्याला दिसणार आहे. राईट, सो हे जे उद्दिष्ट दिलेलं आहे हे उद्दिष्ट बरोबर आहे, पण हे दीर्घकालीन उद्दिष्ट नाही आहे, हे मध्यकालीन उद्दिष्ट आपल्याला दिसून येतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, मध्यकालीन उद्दिष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. मग ए आणि बी बरोबर आहे. 3 नंबरचा ऑप्शन जे आहे ते आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा. सामाजिक सुरक्षा योजना 3 महत्त्वाच्या योजना आहेत, आणि त्याच्यामध्ये कोणत्या वयोगटाचं बेनिफिशरीचं वयोगट काय आहे अशा बरोबर स्वरूपामध्ये त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, सांगता येईल.
अटल पेन्शन योजनेपासून सुरुवात करूयात. पेन्शन योजनेचं कॉन्ट्रीब्युशन 40व्या वर्षापर्यंत आपल्याला करायचं आहे, ठीक आहे. 18 ते 40 एवढंच हे कॉन्ट्रीब्युशन आपल्याला करायचं आहे, आणि तिथून पुढं रिटायर झालो आपण की आपल्याला पैसे मिळायला चालू होणार आहेत. हे एक वेगळं पण फक्त इथं लक्षात ठेवा. सो सीचं एक दोन ऑप्शन्समध्ये आहे, दोन ऑप्शन्स खटलेले आपल्याला दिसतात, बरोबर. त्याच्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना जी आहे, ही प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेमध्ये सुरक्षा खूप वर्षांसाठी प्रोव्हाइड केली जाईल, ओके. त्याच्यामुळे 70 आपण तिथं घेणार आहे. जीवनज्योतीमध्ये 18 ते 50 ऑप्शन्स कोणते सांगता येतील आपल्याला? 4 नंबरचा जो ऑप्शन आहे ते आपलं उत्तर असेल. अर्थव्यवस्थेत स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी स्थैर्य कार्यक्रम हाती घेण्यात आला, त्यात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? ओके, LPG धोरणाविषयी किंवा आपण इकॉनॉमिक रिफॉर्म्स जे भारतामध्ये झाले हे इकॉनॉमिक रिफॉर्म्सला ऍड्रेस करणारा हा प्रश्न आहे, बरोबर. 1991 आपण त्याची सुरुवात केली असं सांगितलं होतं. 1991 जे आपण आर्थिक रिफॉर्म केले याच्यामध्ये दोन महत्त्वाचे उद्दिष्ट आपल्याला दिसून येतात. पहिलं जे उद्दिष्ट आहे ते होतं प्राईज स्टॅबिलायझेशनचं, ठीक आहे, किंवा याला आपण किंमत स्थैर्य म्हणणार आहे. आणि दुसरं जे उद्दिष्ट आहे त्याला आपण स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट म्हणतो किंवा संरचनात्मक बदल म्हणणार आहे. आपली ही जी पेमेंट क्रायसिस, म्हणजे आपली 1991 क्रायसिसची जी झाली होती ही बॅलन्स ऑफ पेमेंटमुळे झाली होती, बरोबर. सो हे बॅलन्स ऑफ पेमेंट लॉंग शॉर्ट टर्ममध्ये ॲड्रेस करणं गरजेचं होतं. म्हणून प्राईस स्टॅबिलायझेशनचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते आपण पहिल्यांदा ठेवलं होतं. आणि सुरुवात जी आहे इकॉनॉमिक रिफॉर्म्सची, ही रिफॉर्म्सची सुरुवात आपण या प्राईस स्टॅबिलायझेशनपासून केलेली आहे. या प्राईज स्टॅबिलायझेशनमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी मागणी आहे ती मागणी मेंटेन राहावी याच्यासाठी आपण कामं करत होतो. स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट जे आहे, या स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंटमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये असणारा जो पुरवठा आहे किंवा सप्लाय साईड जे आहे, या सप्लाय साईडवर आपल्याला काम करायचं होतं. या दोन गोष्टी फक्त 1991 व्यवस्थित लक्षात ठेवा. मग आता किंमत स्थैर्य करण्यासाठी काय कोणत्या कोणत्या गोष्टींचा आपण विचार करणार आहे? LPGचं जे धोरण आलं होतं ना हे स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंटचं होतं, ठीक आहे. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन जो आहे तो पहिला ऑप्शन आपला कटणार आहे. ए कटणार आहे. राहील निघालं उत्तर BCD, ठीक आहे. राजकोषीय तूट कमी करायला त्यांनी सांगितलं, फिस्कल डेफिसिट कमी करायचं होतं आपल्याला, बरोबर. त्याचबरोबर व्यवहार तोल जो आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट जो आहे, याच्यामध्ये स्थैर्य आपल्याला आणायचं होतं. आणि चलनवाढीचा दर जो आहे त्याच्यावर सुद्धा नियंत्रण प्रस्थापित आपल्याला करायचं होतं. 1991 औद्योगिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी किती उद्योग जे आहेत ते आपण राखीव ठेवले होते असा प्रश्न आहे हा, बरोबर. LPG रिफॉर्म्स आल्यानंतर आपण इंडस्ट्रीयल पॉलिसीसुद्धा आणली होती. त्या इंडस्ट्रीयल पॉलिसीमध्ये बरेचसे चेंजेस आपल्याला दिसून येतात. LPG जे आहे त्याच्यातलं जे प्रायव्हेटायझेशन आहे हे प्रायव्हेटायझेशन कुठंतरी त्या इंडस्ट्रीयल पॉलिसीमध्ये 91 दिसून येतं आपल्याला, ठीक आहे. सो तोपर्यंत टिल 1991 सरकारची जी धोरणं होती ती धोरणं बदलताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्या आधीचं जे धोरण होतं तिथं PSUजवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोकस आपण करत होतो. सार्वजनिक उद्योग जे आहेत या सार्वजनिक उद्योगांवर आपण मोठा फोकस तिथं दिलेला दिसतो. सो स्ट्रॅटेजी बदलतोय आपण, राईट. PSUजवर फोकस करतोय याचाच अर्थ त्यांच्यासाठी काही उद्योग जे आहेत ते राखीव आपण ठेवत होतो. सो हळूहळू ही राखीव असण्याचं प्रमाण जे आहे तिथून पुढं आपण कमी करणार आहे. पहिल्या स्टेटमेंटचा जर विचार केला तर इथं सार्वजनिक क्षेत्रासाठी 8 उद्योग जे आहेत ते राखीव ठेवण्यात आले होते, ठीक आहे. आणि 56 औद्योगिक धोरणानुसार हेच 17 असलेले आपल्याला दिसतात, राईट. हेच आपण कमी केले असं सांगू शकतो, बरोबर. सो विधानांचा विचार केला तर पहिलं विधान जे आहे ते पहिलं विधान चुकणार आहे, दुसरं विधान जे आहे ते बरोबर असणार आहे. 2 नंबरचं ऑप्शन जे आहे ते आपलं उत्तर असणार. त्याच्यानंतर 1991 रिफॉर्म्स कंटिन्यू राहत आहेत. 1991 रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले, सांगितलं आपण अवमूल्यन केलेलं आहे, ठीक आहे. शॉर्ट टर्ममध्ये आपण ते केलेलं होतं बघा प्राईस स्टेबिलायझेशनसाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर 1994 रुपया जो आहे चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनशील करण्यात आला होता,
ठीक आहे. 94 मध्ये आपण तो फुल कन्व्हर्टेबल केलेला आहे. पार्शियल कन्व्हर्टेबिलिटी जी आहे ती 1992 आपण आणलेली दिसते. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि 1992 फेराच्या ऐवजी फेमा कायदा आपण आणला होता. चुकीचे विधान विधळ विचारलेलं आहे. 2 नंबरचा जो ऑप्शन आहे ते आपलं विधान चुकीचं असेल. निर्गुंतवणुकीचं जे धोरण आहे प्रायव्हेटायझेशनचं 1991 नंतर आलेलं त्याच्याविषयी चर्चा करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. भारत सरकारने निर्गुंतवणुकीचे धोरण 1991-92 सुरू केले. जिथं जिथं गरज नाही त्या त्या सेक्टर्समधून सरकारनं बाहेर पडायला सुरुवात केली, प्रायव्हेटायझेशन आणलं. राईट, सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. एप्रिल 1992 रंगराजन समितीने निर्गुंतवणुकीची काही तत्वे जी आहेत ती जाहीर केली होती. 1993 आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकणार आहे. 1996-97 अर्थसंकल्पात निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली होती. ठीक आहे, आणि या निर्गुंतवणूक आयोगाचे जे अध्यक्ष होते ते होते जी व्ही कृष्णाराव. ठीक आहे, हे एक एक्स्ट्रा जर नाव तिथं लक्षात ठेवा. यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा निर्गुंतवणूक आयोग जो आहे तो एस्टॅब्लिश केलेला दिसतो. यालाच आपण डिसइन्व्हेस्टमेंट कमिशन सुद्धा म्हणणार आहे. ओके, रंगराजन कमिटीचे प्रिन्सिपल जे आहेत ते 1993 फक्त आलेले आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. सो 2 नंबरचा ऑप्शन जो आहे तो चुकणार आहे. बरोबर विधानं विचारलेत, उत्तर सांगता येईल आपल्याला ए आणि सी. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. 17 फेब्रुवारी 1949 बँकिंग विनिमय अधिनियम विनिमय कायदा 1949 संमत झाला. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट म्हणतो आपण त्याला. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जो आहे तो 49चाच आहे. ठीक आहे, तो 16 मार्च 1949 अंमलात आलेला आहे. हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. या कायद्यान्वये भारतीय व्यापारी बँकांवर RBI नियंत्रण प्रस्थापित झालेले आपल्याला दिसते. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आहे, नावामध्येच आहे. बरोबर, सो रेग्युलेशन प्रस्थापितच होणार आहे. साधं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, सो तिन्ही बरोबर आहेत पण चुकीचं विचारलंय त्यांनी. कोणतं चुकीचं आहे? वरीलपैकी एकही चुकीचं नाही असं आपण तिथं सांगू शकतो. त्याच्यानंतर 1980 6 खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. खालीलपैकी कोणती बँक त्या 6 बँकांमध्ये नव्हती? ठीक आहे, हे पाठांतराचा विषय बघा. आता याच्यामध्ये काय समजून सांगू हाच प्रश्न मला पडला आहे. देना बँक फक्त लक्षात ठेवा, याच्यामध्ये ते दिसून नाही येणार. व्यापारी बँकांची प्राथमिक मूलभूत कार्ये खालीलपैकी कोणती आहेत? विच ऑफ द फॉलोइंग आर द प्रायमरी फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक? प्रायमरी फंक्शन्स त्यांनी विचारलेले आहेत. पहिलं फंक्शन जे आहे ठेवी स्वीकारतात, ते स्वीकारतात. बरोबर, या ठेवी स्वीकारून त्याच्यावर पतनिर्मिती केली जाते. बरोबर, कर्ज देतात, पतनिर्मिती करतात. ओके, सो हे प्रायमरी फंक्शन्समध्ये आपण सांगू शकतो. ग्राहकांसाठी पैशाची पाठवणी करणे किंवा मनी ट्रान्सफर ऑन द बिहाफ ऑफ कन्झ्युमर्स हे त्याचं प्रायमरी फंक्शन नाही आहे, हे सेकंडरी फंक्शन आहे त्याचं. ओके, पाठवणं कंपल्शन नाही आहे त्यांच्यावर. कंपल्शन काय आहे? ठेवी स्वीकारा, क्रेडिट क्रिएशन करा आणि त्याच्यामधून लोन्स द्या. बँकेचं सगळ्यात महत्त्वाचं काम ते असतं. हे बाकीचे सर्व्हिसेस बँक प्रोव्हाइड करते. राईट, पण प्रायमरी फंक्शन ज्यावेळेस आपण विचारात घेणार आहे या गोष्टी आपण सांगणार आहे. हे थोडंसं जनरल अंडरस्टँडिंगच्या लेवलला घ्या. ओके, सो योग्य विधानं जी आहेत ए बी आणि सी ही 3 विधानं योग्य आहेत असं आपण तिथं सांगू शकतो. खालीलपैकी कोणत्या बँकेचा गैर अनुसूचित बँकेमध्ये समावेश होत नाही? नॉन शेड्युल बँक्स आपण त्याला म्हणतो. आर बी आय ॲक्ट जो आहे, या RBI Act RBI Act सेकंड शेड्यूल आहे एक. ठीक आहे, 2 नंबरचं शेड्यूल आहे. या शेड्यूलमध्ये ज्या बँकांची नावं आहेत त्या बँकांना आपण शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स म्हणतो किंवा शेड्यूल बँक्स आपण त्याला म्हणणार आहे. राईट, या शेड्यूलमध्ये ज्या बँकांची नावं नाहीत त्यांना नॉन शेड्यूल बँक्स असं क्लासिफिकेशन तिथं केलं जातं. ओके, आता याच्यामध्ये नॉन शेड्यूल बँक्स कोणत्या कोणत्या आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. भारतीय खाजगी व गैर अनुसूचित बँका, प्रायव्हेट नॉन शेड्यूल बँक्स, नावामध्येच नॉन शेड्यूल आहे. राईट, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि प्रायमरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या नॉन शेड्यूल बँक्समध्ये येतात. राज्य सहकारी बँक जी आहे ही शेड्यूल्ड कोऑपरेटिव्ह असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, तिचा उल्लेख त्या सेकंड शेड्यूलमध्ये आहे RBI Act. त्याच्यामुळं
दोन नंबरचा जो ऑप्शन आहे ते आपलं उत्तर असेल अग्रणी बँकेची कार्ये खालीलपैकी कोणती आहेत. अग्रणी बँकेला आपण लीड बँक म्हणतो. लीड बँक नावामध्येच आहे, त्या जिल्ह्यामध्ये त्या बँकेनं लीड घ्यायचं असतं क्रेडिट क्रिएशन पतनिर्मितीसाठी. त्याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पद्धतीचे उद्योग विकसित करता येतील याचा अभ्यास करून त्या उद्योगाला लोन्स देणे, ती लोन्स लोकांपर्यंत पोहोचवणे, या सगळ्याच गोष्टींमध्ये त्या बँकेनं लीड करायचं असतं. राईट, सो त्या आपण स्कीमला लीड बँक स्कीम म्हणतो. ओके, या लीड बँक स्कीमची सुरुवात जी आहे ही सुरुवात बँक नॅशनलायझेशन झालं आपलं 1969 पहिलं बँक नॅशनलायझेशन झालं होतं. राईट, त्याच्यानंतर ज्या नॅशनलाइज झालेल्या बँका आहेत त्यांना जास्तीच्या शाखा ओपन करण्यासाठी कोणती तरी योजना अस्तित्वात आणणं गरजेचं होतं. म्हणून आपण ही लीड बँक स्कीम जी आहे ती अस्तित्वात आणलेली तिथं दिसते. ठीक आहे, त्या संपूर्ण जिल्हा हा एक युनिट तिथं मांडलं होतं, त्या जिल्ह्याला एक लीड बँक असायची. म्हणजे आजही ती स्कीम एक्झिस्ट करते, आजही असते ती. आणि त्या लीड बँकेनं लीड घ्यायची असते प्रत्येकच गोष्टीमध्ये, क्रेडिट क्रिएशनपासून बँकांच्या सर्व्हिसेस लोकांपर्यंत किती वेगात पोहोचतील या सर्व गोष्टींमध्ये. ठीक आहे, सो अशा स्वरूपाची ही स्कीम आहे. अशा पद्धतीनं अग्रणी बँकांची स्थापना करावी असं एका कमिटीनं सांगितलं होतं. त्या कमिटीचं नाव फक्त लिहून घ्या, नरीमन कमिटी आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, 1969 कमिटी आहे, त्या नरीमन कमिटीनं हे रेकमेंडेशन दिलेलं आपल्याला दिसतं. मग आता जिल्ह्याचे सर्वेक्षण करून जिल्ह्याची पत गरज ठरविणे, बँक शाखा कुठे सुरू करता येईल याचा अंदाज घेणे, जिल्हा सल्ला मसलत समित्या स्थापन करणे. ठीक आहे, सो तीन नंबरचं ऑप्शन जे आहे हे तीन नंबरचं ऑप्शन आपलं चुकणार आहे. ए आणि बी हे आपलं उत्तर तिथं असेल. त्याच्यानंतर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगवरचा प्रश्न आहे. अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा अंतर्गत खालीलपैकी कोणता गट येत नाही. प्रायोरिटी सेक्टर, बँकांवर बंधन असतं की त्यांनी काही सेक्टर्सला त्यांच्या टोटल क्रेडिट क्रिएशनच्या काहीतरी पर्सेंटेज तिथं देणं गरजेचं आहे. मी 100 रुपये जर क्रेडिट क्रिएशन करत असेल, राईट, तर याच्यामधले 40% मला प्रायोरिटी सेक्टरला द्यावेच लागतात. हे जे मला 40% त्यांना देणं बंधनकारक आहे त्याला आपण प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग असं म्हणणार आहे. ठीक आहे, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा आपण त्याला म्हणतो. मग या अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याअंतर्गत खालीलपैकी कोणता गट त्याच्यामध्ये येत नाही. ऑप्शन्सचा विचार केला, त्याच्यामध्ये शिक्षण येणार आहे, त्याच्यामध्ये कृषी येणार आहे, गृहनिर्माण येणार आहे, निर्यात कर्ज येणार आहेत, सामाजिक पायाभूत संरचना येणार आहेत, पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा येणार आहे. 4 नंबरचा ऑप्शन जो आहे ते आपलं उत्तर असेल. सर्वच्या सर्व सेक्टर्स आपण प्रायोरिटी सेक्टरमध्ये इथे घेणार आहोत. 2 ऑक्टोबर 1975 रोजी पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका अस्तित्वात आल्या, खालीलपैकी कोणती एक त्याच्यामधील नाही असा साधा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ठीक आहे, 5 बँका अस्तित्वात आल्या होत्या, याच्यातली पहिली बँक जी आहे ती मोरादाबादमध्ये आली होती. ठीक आहे, हे मोरादाबाद UPमध्ये आहे, UPमधली अजून एक ठिकाण आहे जिथं ही रिजनल रुरल बँक एस्टॅब्लिश झाली होती. ओके, गोरखपूर. त्याच्यानंतर भिवानी बरोबर आहे, हरियाणामधलं भिवानी आहे, जयपूर बरोबर आहे राजस्थानमधलं. ठीक आहे, आणि मालडा हे एक ठिकाण आहे, इथं पण एस्टॅब्लिश केली होतं वेस्ट बेंगॉलमधलं. अलाहाबादमध्ये असं काही रिजनल रुरल बँक आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे, सो 2 नंबरचा जो ऑप्शन आहे तो आपलं उत्तर असेल. लघुवित्त बँकेबद्दल, स्मॉल फायनान्शियल बँक एस्टॅब्लिश करत असताना खालीलपैकी कोणत्या अटी त्या संस्थेनं पूर्ण करणं गरजेचं आहे असा साधा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ठीक आहे, स्मॉल फायनान्स बँक आपण त्याला म्हणतो. पात्रता जी आहे इथं किमान 15 वर्षांचा अनुभव नाही, किमान 10 वर्षांचा अनुभव गरजेचा असतो. किमान भागभांडवल 100 कोटीचं लागतं. त्याचं कार्यक्षेत्र एका जिल्ह्यापुरते मर्यादित असं नाही आहे, काही जिल्हे कंटिन्युएशनमध्ये तिथं पाहिजे. बरोबर, 2-3 जिल्ह्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो असं लक्षात घ्या. त्याच्यानंतर इट कॅनॉट लेंड मोर दॅन 15% ऑफ हिज कॅपिटल टू सिंगल डेबिटर.
एकूण जी कॅपिटल आहे त्याच्या 15% एकापेक्षा जास्त व्यक्तीला देता येणार नाही. सो बी आणि डी हे दोन ऑप्शन्स आपल्याला बरोबर असलेली इथे दिसतात. बरोबर, स्मॉल फायनान्स बँक म्हणतोय, सगळं जर एकाला देऊन बसलो तर अवघड होऊन बसेल, राईट. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती गैर कृषी पतसंस्था नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट नॉन ॲग्रिकल्चरल क्रेडिट इन्स्टिट्यूशन. क्रेडिट इन्स्टिट्यूशनचा आपण विचार करतोय. बरोबर, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लोन देतात का आपल्याला? देतात. सॅलरीड एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीज लोन देतात का? देतात. प्रायमरी टीचर क्रेडिट सोसायटी लोन देते का? देते. काय शिल्लक राहिलं? सहकारी गृहनिर्माण संस्था कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लोन देत नाहीत. त्या सोसायटीचं मेंटेनन्सचं काम त्या करत असतं. बरोबर, त्याच्यामुळे तो ऑप्शन चुकणार आहे आपला. पुढचा, एडवर्ड लॉ समितीच्या आधारावर 1904 सहकारी पतपुरवठा कायदा संमत करण्यात आला. 1914 सरकारने एडवर्ड मॅगलन कमिटी स्थापन केलेली आपल्याला दिसते. दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहेत. ओके, भारतामध्ये कोऑपरेटिव्हची सुरुवात जी आहे ही सुरुवात या समित्यांच्या आधारावर झालेली आपल्याला दिसते. ठीक आहे, पुस्तकांमध्ये वाचलं असेल या गोष्टी क्लिअर असतील बघा, नसेल वाचलं तर वाचून घ्या. त्याच्यानंतर 2011 97 घटना दुरुस्ती कोऑपरेटिव्ह लॉ फोकस करते. कोऑपरेटिव्ह एस्टॅब्लिश करणं हा एक घटनात्मक अधिकार तिथं मूलभूत अधिकार म्हणून सुद्धा दिलेला आहे, आर्टिकल 19. ओके, सो याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश तिथं करण्यात आलेला आहे आणि त्यातलं काय बरोबर आहे असं त्यांनी विचारलंय. कलम 19(1)(c) मध्ये बदल करून सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत हक्क बनवण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर भाग 4 कलम 43(c) समाविष्ट करण्यात आले, कलम 43(b) समाविष्ट करण्यात आले. ओके, सहकारी संस्था या शीर्षकाचा नवीन भाग 9(b) समाविष्ट करण्यात आला. आर्टिकल्सचा विचार केला तर आर्टिकल्स लिहून घ्या, 243(zh)(2), 243(zt)(h)-(t). एवढे आर्टिकल्स आपण समाविष्ट केलेले आहेत. विधाने कोणती बरोबर आहेत? ब विधान चुकते, ए आणि सी हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, बँकेतर वित्तीय कंपनीबद्दल खालील विधाने विचारात घ्या. NBFCs आपण त्याला म्हणणार आहे, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. कर्ज देणाऱ्या दोन संस्था भारतामध्ये एक्झिस्ट करतात, एकीला आपण बँक म्हणतो, एकीला आपण NBFC असं म्हणतो. बँक ही पतपुरवठा पतनिर्मिती करत असते, बरोबर, आणि वेगवेगळ्या सर्व्हिसेस तिथं लोकांना देत असते. NBFC फक्त फायनान्स देण्याचं काम तिथं करत असते, हे वेगळे पण तिथं लक्षात ठेवा. मग NBFCचं खालीलपैकी कोणते कॅरेक्टर्स आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. पहिली गोष्ट, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज कॅनॉट ॲक्सेप्ट डिमांड डिपॉझिट्स. बरोबर, त्यांना अशा पद्धतीचे डिमांड डिपॉझिट्स तयार करता येत नाहीत. हे क्रेडिट क्रिएशनचं काम कोणाचं आहे? बँकांचं आहे. बरोबर, सो NBFCचं नाही आहे. त्याच्यानंतर बँकेतर वित्तीय कंपन्या निरसन गृह व्यवस्थेचा भाग नाही आहेत, त्याच्यामुळं स्वतःवर चेक त्या काढू शकत नाही. क्लिअरिंग हाऊस सिस्टमचा ते भाग नसतात म्हणून चेकची सुविधा तिथं नसते. सर्व्हिसेसमध्ये NBFCचं सर्व्हिसेस कमी असतात बघा. ठीक आहे, या प्रॉपर बँकेच्या सर्व्हिसेस आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. सो 56 विचार जर केला आपण तर दोन्ही ऑप्शन्स जे आहेत ते बरोबर आपल्याला सांगता येते. ट्रेझरी बिलांबद्दल खालील विधाने विचारात घ्या. ट्रेझरी बिले ही भारत सरकारने सार्वजनिक कर्ज उभा करण्यासाठी विक्रीस आणलेले रोखे असतात. फक्त हे रोखे अल्पकालीन असतात, दीर्घकालीन नसतात, एका वर्षाच्या आत असतात. हे ट्रेझरी बिलचा जर विचार केला तर ते भारत सरकारच्या वतीने नाणे बाजारामध्ये प्रचलित केले जातात. मनी मार्केटमध्ये आपण ते करतो, बरोबर, तिथूनच तो पैसा उभा केला जातो. आणि ट्रेझरी बिल्स आर इश्यूड इन द फॉर्म ऑफ प्रॉमिसरी नोट्स, हे पण बरोबर आहे. वचनपत्राच्या स्वरूपामध्ये ही इश्यू केली जातात. फक्त ट्रेझरीचं एवढं एकच लक्षात ठेवा, शॉर्ट टर्म लोन्ससाठी ही ट्रेझरी बिल्स जे आहेत ती मार्केटमध्ये आणली जातात. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात. 58, कोणती कमिटी कोणत्या वर्षी आली? सुखमाई चक्रवर्ती कमिटी 85. अरे पुढे गेले,
सुखमय चक्रवर्ती कमिटी 1985, वाघुळ समिती 1987, ठीक आहे, राष्ट्रीय पतसमिती अभ्यास गट 69, नरीमन सांगितलं होतं बघा काही वेळापूर्वी, ओके, त्याच्यानंतर सरकार व निमसरकारच्या रोख्यांच्या खरेदी विक्रीच्या बाजाराला गिल्ट एज्ड बाजार असं म्हटलं जातं, बरोबर आहे. या बाजारातून अल्पकालीन कर्ज उभारणी केली जाते, या बाजारातून दीर्घकालीन केली जाते. अल्पकालीन करण्यासाठी आपल्याकडे ट्रेझरी बिल्स आपण काढतो, राईट. दीर्घकालीन करण्यासाठी या गिल्ट एज सिक्युरिटीजचा आपण तिथे विचार करणार आहे, ठीक आहे. याच्यामधून आपण भांडवली पैसा जो आहे तो गोळा करत असतो, कॅपिटल त्याच्यामधून आपण गोळा करत असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोणतं कोणत्या वर्षी एस्टॅब्लिश झालं सांगता येईल. भारतीय औद्योगिक पतपुरवठा गुंतवणूक महामंडळ 1985, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ 48, औद्योगिक विकास बँक 64, 1997, बरोबर. त्याच्यानंतर नाबार्डच्या स्थापनेपूर्वी कृषी पतपुरवठ्याचे कार्य SBI करत नव्हती, स्टेट बँक ऑफ इंडिया नव्हती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत होती, ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि RBIचं हेच फंक्शन नाबार्डकडे त्यांनी पुन्हा दिलेलं आहे. नाबार्ड एक महत्त्वाचे अपेक्स इन्स्टिट्यूशन आहे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये. रिफायनान्सिंग फॅसिलिटी जी आहे, एक रिफायनान्सिंग फॅसिलिटी बँकिंग नेटवर्कला देत असते, ओके. रिफायनान्सिंग म्हणजे तुम्ही पुढं पैसे द्या, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, अशा पद्धतीनं आपण ते रिफायनान्सिंग घेऊ शकतो, ठीक आहे. सो पहिलं स्टेटमेंट जे ते पहिलं स्टेटमेंट चुकणार आहे. बी शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली 1969 कृषी व ग्रामीण विकासासाठी आणि संस्थात्मक पतव्यवस्थेसाठी आढावा समिती तयार करण्यात आली होती आणि त्यांनी नाबार्डची एस्टॅब्लिशमेंट करण्याची रेकमेंडेशन जी आहे ही रेकमेंडेशन दिलेली दिसते. त्याच्यानुसार नाबार्ड ॲक्ट 1981 संमत करण्यात आला आणि नाबार्डची स्थापना करण्यात आली, ओके. सो पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, दुसरं चुकीचं आहे, तिसरं बरोबर आहे. काय विचारले, फक्त सी बरोबर आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर पुढं जाऊया 65 नंबरचा प्रश्न. 1 सप्टेंबर 1956 भारतीय जीवन विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली, LIC ऑफ इंडिया, ठीक आहे. त्या काळामध्ये असणाऱ्या ज्या काही इन्शुरन्स कंपन्या होत्या सगळ्यांना एकत्र केलं आणि 1 सप्टेंबर 1956 आपण LIC स्थापना तयार करण्यात स्थापना करण्यात आली होती. IRDA ऍक्ट 1999 2000 विमा क्षेत्र खाजगी क्षेत्रास खुले करण्यात आलेले आहे, ठीक आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, कोणते विधान चुकीचे नाही, एकही नाही, हे असं आपण सांगू शकतो. SEBI बद्दल खालील विधाने विचारात घ्या. SEBI महत्वाची संस्था आहे. ए वैद्यनाथ समितीच्या शिफारसीच्या आधारावर GS पटेल कमिटी होती ती, ठीक आहे. पटेल कमिटी होती, GS पटेल. या पटेल कमिटीच्या रेकमेंडेशनवर एक नॉन स्टॅच्युटरी बॉडी म्हणून आपण तिची स्थापना 12 एप्रिल 1988 रोजी केलेली दिसते, ठीक आहे. पण 1992 तिला स्टॅच्युटरी स्टेटस आपण दिलं. केतन पारेख घोटाळा त्यावेळेस झाला होता, बरोबर. त्याच्यानंतर SEBIच्या पॉवर्स वाढवण्यात आल्या, स्टॅच्युटरी स्टेटस त्यांना देण्यात आलं होतं. SEBIचे मुख्यालय जे आहे हे मुख्यालय दिल्लीला नसून हे मुख्यालय मुंबईला असलेलं आपल्याला दिसतं, ठीक आहे. आणि जे संचालक मंडळ जे आहे ते 5 सदस्य नाही आहेत, 6 सदस्यीय संचालक मंडळ आपल्याला दिसतं. कोणती विधाने बरोबर आहेत, तिन्ही चुकीची आहे, एकही नाही, ठीक आहे. पुढे जाऊयात. चलन पुरवठ्यात खालीलपैकी कोणत्या पैशाचा समावेश होतो, काय असतो चलन पुरवठा. एका पॉइंट ऑफ टाइम मध्ये आजचा या क्षणाचा विचार केला तर अर्थव्यवस्थेमध्ये असणारा जो पैसा आहे, एकूण पैसा, त्याला आपण चलन पुरवठा असं म्हणतो, बरोबर. हा चलन पुरवठा कमी जास्त करण्याचं काम रिझर्व्ह बँकेचं असतं. ते केलं कशामधून जातं, मॉनिटरी पॉलिसीमधून केलं जातं. मग आता या चलन पुरवठ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो.
पहिलं ऑप्शन लोकांच्या हातातील पैसा, त्याचा समावेश होणार आहे, होणार आहे. लोकांच्या बँकांमधील ठेवी लिक्विड फॉर्ममध्ये आहेत, होणार आहे. बरोबर, लिक्विडिटी जास्त आहे. चलन पुरवठ्यातला असा पैसा असतो जो लगेचच आपल्याला खर्च करता येईल, समजते. स्थानिक सरकारे, बँकेतर वित्तीय संस्था, सार्वजनिक प्रमंडळे यांच्याजवळील पैसा, त्यांना पण खर्च करता येतो. बरोबर, व्यापारी बँकांचा स्वतःचा जो पैसा आहे तो चलन पुरवठ्यामध्ये येणार नाही, ही गोष्ट लक्षात. ABC हे आपलं ऑप्शन असेल. चलन पुरवठा मापन पद्धतीबद्दल खालील विधाने विचारात घ्या, तोंडपाठ करून टाका ही गोष्ट. 1977 पूर्वी फक्त M1 हा प्रकार असायचा अस्तित्वामध्ये. 1977 रॅडक्लिफ कमिटी आली. या रॅडक्लिफ कमिटीच्या नुसार आपण प्रोसिजर बदललेली आहे. M1, M2, M3 आणि M4 ही प्रोसेस आणली होती, स्वीकारली होती, ठीक आहे. त्याच्यानंतर 1997 YV रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली याच प्रश्नावर सोल्युशन काढण्यासाठी एक समिती बसवली होती. त्यांनी M1, M2 आणि M3 अशा पद्धतीनं आपली जी चलन पुरवठा मापन पद्धती आहे त्याच्यामध्ये चेंजेस करायला सांगितले होते, ठीक आहे. सो M1, M2, M3 आजचा जर विचार केला तर M1, M2 आणि M3 ओके, या तीन पद्धती आपण सांगू शकतो. याच्यामध्ये बरेचसे क्रायटेरिया आहेत कोणत्या बेसिसवर M1, M2 आणि M3 ठरवायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याची लिक्विडिटी सर्वात जास्त आहे तो पैसा इकडे M1 येणार आहे, आणि जिची लिक्विडिटी सर्वात कमी आहे तो पैसा M3 येणार आहे. ओके, काढायला अवघड, खर्चायला अवघड जो पैसा आहे तो M3 येणार आहे, ही गोष्ट फक्त थोडंसं लक्षात घ्या. मग याच्यामध्ये M1 जो आहे त्याला आपण पैशाचा पुरवठा म्हणतो, M3 म्हणत नाही. M1 हा पैशाचा पुरवठा म्हणतो आणि M3 विस्तृत किंवा ब्रॉडर मनी आपण म्हणणार आहे. M1 आपण नॅरो मनी सुद्धा म्हणतो. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, स्वातंत्र्योत्तर परकीय व्यापार धोरणामध्ये खालील विधाने विचारात घ्या, बरोबर विधाने ओळखा. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, व्यापारी धोरणाचं उद्देश म्हणजे ज्या ट्रेड पॉलिसीज ज्या होत्या त्याचं उद्देश काय होतं, प्लॅन्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करून आणायची होती, इंडस्ट्रियलायझेशन वाढवायचं होतं, ठीक आहे. आणि ह्या ज्या ट्रेड पॉलिसीज आहेत या इम्पोर्ट सबस्टिट्यूशनवर फोकस करत होत्या. पण पाचवी पंचवार्षिक योजना नाही आहे, ह्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेपर्यंत हे इम्पोर्ट सबस्टिट्यूशन आपल्याला दिसून येतं. पण त्याच्यानंतर आपल्याला आपल्या चुका लक्षात आल्या, आपण त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न केला आणि मुदलियार कमिटीची स्थापना आपण केली. सो 3 स्टेटमेंट बरोबर आहे, 1 स्टेटमेंट आपण बरोबर असं सांगू शकतो. ए आणि सी हे आपलं उत्तर तिथं असणार आहे. 5 योजनांचे एकत्रीकरण करून भारतातून वस्तू निर्यात सेवा सुरू करण्यात आली, त्यातपैकी खालीलपैकी कोणती योजना त्याच्यामध्ये नाही. बरोबर, डी ऑप्शन जो आहे सर्व्ह फ्रॉम इंडिया हे सर्व्हिसेसला फोकस करते, ठीक आहे, गुड्सला फोकस करत नाही, त्याच्यामुळे ही वेगळी पडते बघा याच्यामध्ये. बाकीच्या स्कीम्स आहेत त्या त्याच्यामध्ये येणार आहेत, राईट. सो डी हा जो ऑप्शन आहे हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर कोणतं बोर्ड कोणत्या राज्यामध्ये आहे, साधा प्रश्न विचारलाय, राईट. कॉफी बोर्ड, कॉफीचं प्रोडक्शन कुठे घेतं, कर्नाटक. रबर बोर्ड केरळ. चहा बोर्ड पश्चिम बंगाल. टोबॅको आंध्र प्रदेश, राईट. सेजबद्दल खालील विधाने विचारात घ्या, स्पेशल इकॉनॉमिक झोन आपण त्याला म्हणणार आहे. हा एक फॉरेन टेरिटरी असतो आर्थिक बाबतीमध्ये, टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये याला फॉरेन टेरिटरी कन्सिडर केलं जातं, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. सो सेज धोरण जे आहे हे सेज धोरण चीनच्या धर्तीवर भारतामध्ये एस्टॅब्लिश करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. सेज धोरण मार्च 2000 जाहीर करण्यात आले, एप्रिल 2000 जाहीर करण्यात आले होते, ठीक आहे. एप्रिल लक्षात ठेवा. या धोरणानुसार पूर्वीपासून कार्यरत असलेल्या EPZ सेज म्हणून दर्जा देण्यात आलेला होता, ठीक आहे. EPZ आपण काय म्हणतो, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन म्हणतो, त्याचंच पुन्हा सेज हे नामकरण सुद्धा आपण केलेलं आहे. सो पहिले दोन ऑप्शन जे ते पहिले दोन ऑप्शन्स आपले चुकणार आहेत, तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे, राईट.
सी फक्त बरोबर आहे असं आपण तिथं सांगू शकतो. चालू खात्यावरील अदृश्य खात्यावर खालील पैकी कोणते व्यवहार मानले जातात? चालू खातं गुड्स अँड सर्व्हिसेसचं असतं, बरोबर. याच्यामध्ये दृश्य आणि अदृश्य खातं आपण घेतो. दृश्य खातं म्हणजे वस्तूंचं असतं, अदृश्य म्हणजे सेवांचं असतं. ओके, मग सेवांची देवाणघेवाण जी आहे ते अदृश्य खात्यावर येणार आहे. कर्जांचा ज्यावेळेस आपण विचार करतो, ही कर्ज जी आहेत ही भांडवली खात्यामध्ये जातात, ठीक आहे, ती चालू खात्यामध्ये येणार नाही आहेत. सो कर्ज इथं बाजूला पडतात. बघा, सी ऑप्शन जो आहे हा सी ऑप्शन आपल्याला. ओके, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. विनिमय दर व्यवस्थापन कशासाठी केलं जातं? हे जे विनिमय दर व्यवस्थापन आहे हे चढउतार कमी करण्यासाठी केलं जातं. एक्सचेंज रेटमध्ये असणारे जे चढउतार आहेत ते आपल्याला कमी करायचे आहेत. त्याच्यानंतर चलन साठा पर्याप्त स्तरावर राखण्यासाठी केलं जातं. जर हा राखला नाही तर बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस होईल, बरोबर. 1991 भारतामध्ये जे झालं, राईट, सो त्या सिच्युएशनला आपल्याला जायचं नाही आहे. म्हणूनसुद्धा आपल्याला हा एक्सचेंज रेट मॅनेजमेंट जो आहे तो करावा लागतं. सट्टेबाजीमुळे निर्माण होणाऱ्या अस्थैर्यास आळा घालायचा हे तिसरं एक ऑप्शन आपण सांगू शकतो. हे विनिमय दर व्यवस्थापनाची उद्दिष्ट असलेली आपल्याला दिसतात. सो 4 नंबरचा जो ऑप्शन आहे ते आपलं उत्तर असेल. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये 100% FDI दिसून येतो? कृषीमध्ये हा FDI जो आहे तो 100% असलेला आपल्याला दिसतो. खाणकामामध्ये 100% आहे, बांधकामामध्ये 100% आहे. विमा क्षेत्राचा विचार केला तर 49% आपण सांगू शकतो. खाजगी बँकांमध्ये 74% आणि याच्यामध्ये पुन्हा 49%. सो हे राहिलेले जे 3 सेक्टर्स आहेत याच्यामध्ये अजूनही 100% FDI जो तो आलेला आपल्याला दिसत नाही. ABC हे ऑप्शन्स आपले उत्तर असतात. त्याच्यानंतर ब्रेटनवूड परिषदेमध्ये भारताचे नेतृत्व CD देशमुख यांनी केलं होतं, ठीक आहे. CD देशमुख होते तिथं, नेहरू नव्हते, ठीक आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते पहिलं स्टेटमेंट चुकणार आहे. IMF ची स्थापना December 1945 झाली, तिचे प्रत्यक्ष कार्य 1946 सुरू झालेलं आपल्याला दिसतं. या ऑप्शनचा जर विचार केला तर इथं 2-3 गोष्टी चुकीच्या आहेत. पहिली गोष्ट, December 1945 जरी स्थापना असली तरी 1947 तिचं काम सुरू झालेलं आपल्याला सांगता येईल, ठीक आहे. 1947 सुरू झालं. योग्य विधाने ओळखा, दोन्ही विधाने चुकीची आहेत, बरोबर. सो AB 4 नंबरचं ऑप्शन जे आहे ते आपलं उत्तर असेल. SDR बद्दल खालील विधाने विचारात घ्या. SDR ला आपण स्पेशल ड्रॉइंग राईट्स म्हणतो. हे स्पेशल ड्रॉइंग राईट्स आहेत, IMF कड असतात. IMF हे SDR तयार करत असतो, ठीक आहे. एक प्रकारचं चलन नाही आहे हे, ठीक आहे. आपल्याला वाटू शकते SDR वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की चलनासारखं दिसते, पण असं काही नाही आहे. चलनांमधलं जे एक्सचेंज आहे, चलनांमध्ये होणारे जे व्यवहार आहेत, वेगवेगळ्या चलनांमध्ये होणारे व्यवहार यांना एक मध्यम मीडियम काहीतरी असावं, त्याच्यासाठी ह्या SDR ची स्थापना करण्यात आली होती, ठीक आहे. याला स्पेशल ड्रॉइंग राईट्स किंवा इंटरनॅशनल रिझर्व असेट सुद्धा आपण तिथं म्हणतो. ओके, SDR विषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? SDR लाच लेखांचे एकक म्हणून आपण म्हणत असतो. त्याला अकाउंटिंग युनिट आहे ते. 2 करन्सीजमध्ये कन्वर्जन कसं असावं? झालेला जो व्यवहार आहे हा व्यवहार सेटल कसा करावा? याच्यासाठी SDR आपण वापरणार आहे. त्यांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यवहारपूर्तीचे एकक म्हणून केला जातो, ते पण बरोबर आहे. SDRला पेपर गोल्ड सुद्धा म्हटलं जातं, बरोबर. कागदी सोने सुद्धा आपण त्याला म्हणतो. आजचा जर विचार केला तर हा SDR जगातील 5 जे करन्सीज आहेत या 5 करन्सीजच्या आधारावर ठरविला जातो. याच्यामध्ये करन्सीज लक्षात घ्या, पहिलं डॉलर आहे, नंतर पाऊंड, नंतर युरो, नंतर येन आणि रेनमेनबी चीनची करन्सी, ठीक आहे. या 5 करन्सीजचा विचार हा SDR ठरवताना केला जातो. मग ऑप्शन्सचा विचार केला तर 4ही ऑप्शन्स बरोबर आहेत. वरीलपैकी सर्व हे आपण उत्तर तिथं देऊ शकतो. जागतिक बँक गटामध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेचा समावेश होत नाही? एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जागतिक बँक या 2 वेगवेगळ्या बँका आहेत. डीचा समावेश त्याच्यामध्ये होणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर सार्क बद्दल खालील विधाने विचारात घ्या. सार्क ही भारताच्या आजूबाजूचे असणारे जे देश आहेत त्यांची एक संस्था आहे. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन असं आपण सार्कचा फुल फॉर्म सांगू शकतो, ठीक आहे. सो ही जी सार्क आहे, स्थापन होते वेळी सार्कमध्ये 7 सदस्य राष्ट्र होती. ओके, आजचा जर विचार केला तर आज या सार्कमध्ये 8 सदस्य राष्ट्र आपल्याला सांगता येतील.
आठवं जे आहे याला आपण अफगाणिस्तान म्हणणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. या सार्कची स्थापना जी आहे ही 1985 झालेली आपल्याला दिसते. बरोबर, 1983 त्याच्यासाठी आपण दिल्लीमध्ये परिषद भरवली होती आणि 85 त्या परिषदेमधून जी सनद तयार झाली त्याची स्वीकृती आपण केली होती आणि तिथून पुढे सार्क संस्था सुरू झाली असं आपण सांगू शकतो. ठीक आहे, सो 3 सी ऑप्शन जो आहे, ए ऑप्शन जो आहे, हा ए ऑप्शन चुकीचा आपल्याला सांगता येईल. WTO मंत्रीस्तरीय परिषदा पाठ करून टाका या सगळ्या. ठीक आहे, पहिली जी झाली ती 96, त्यानंतर सिएटल, त्यानंतर दोहा, त्याच्यानंतर बाली. या दोहाची जी परिषद आहे याला दोहा डेव्हलपमेंट राऊंड सुद्धा म्हटलं जातं. ओके, हा महत्वाचा राऊंड आहे. भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीज ज्या आहेत त्यांच्या मागण्या ठेवण्यासाठीचा हा दोहा डेव्हलपमेंट राऊंड होता. पण आपलं नशीब खराब, अजूनही त्या मागण्या आपल्या WTO पूर्ण झालेल्या दिसत नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न, वेगवेगळे अनुदानं जी आहेत त्या अनुदानांवर हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, पहिला अनुपूरक अनुदान किंवा याला आपण सप्लिमेंटरी ग्रांट सुद्धा म्हणतो, एखाद्या विशिष्ट खर्चासाठी रक्कम त्या वर्षासाठी अपुरी पडलेली आपल्याला दिसते. मग ती अपुरी रक्कम जर आपल्याला घ्यायची असेल तर सप्लिमेंटच्या फॉर्ममध्ये आपण घेतो. ठीक आहे, 100 रुपये आपण ठरवलेला आहे पण आपला खर्च 110 गेला आहे, सो वरचे जे 10 रुपये त्याला आपण सप्लिमेंटरी ग्रांटमध्ये घेणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे त्याला आपण ॲडिशनल ग्रांट म्हणतो. ॲडिशनल ग्रांट म्हणजे त्या वर्षाच्या अर्थसंकल्पात विचारात न घेण्यात आलेली एखादी बाब नंतर उद्भवते. आपण सांगितलं 100 रुपये खर्च करू पण भूकंप होऊन बसला 120 रुपये खर्चाचे गरजेचे आहेत. ओके, सो 120 जे मिळणार, वरचे जे 20 मिळणार आहेत त्याला आपण ॲडिशनल ग्रांट म्हणतो. एक्सेस ग्रांटचा विचार केला तर खर्च संसदेने संमत केलेल्या खर्चापेक्षा अधिक होऊन जातो. संसदेने 100 रुपये सांगितले, 100 रुपयाच्यावर 105 आपण गेलो. बरोबर, ऑलरेडी तो खर्च झालेला आहे त्याला आपण एक्सेस ग्रांट म्हणणार आहे. सो ऑप्शन्सचा जर विचार केला, हे हित आहे आणि हे हित आहे, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. राईट, सो ए बरोबर असं आपण सांगू शकतो. 3 ऑप्शन जे आहे ते आपलं उत्तर असेल. तुटीच्या अर्थभरणाचे दुष्परिणाम खालील पैकी कोणते, त्याच्यामुळे चलनवाढ होणार आहे. कुठे गेला, याच्यामुळे चलनवाढ होणार आहे. त्याच्यानंतर खाजगी गुंतवणुकीच्या संरचनेत बदल होणार आहे, सक्तीची बचत सुद्धा होणार आहे या चलनवाढीमुळे. काहीच परवडत नाही आहे, विनाकारण पैसे खर्च करून उपयोग नाही, पैसे आपण ठेवतो बघा मग. राईट, बँकांची पतनिर्मितीमध्ये घट होत नाही, वाढ होत जाते. कारण चलनवाढ होत असताना पैशाचा पुरवठा तिथं वाढलेला आपल्याला दिसतो. बरोबर, आणि हे सगळं कशामुळे शक्य होतं, तुटीच्या अर्थभरणामुळे शक्य होतं. सो सी हा ऑप्शन आपला बरोबर असेल, चुकीचा असेल. राईट, ॲडम स्मिथने वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकामध्ये मांडलेल्या कर्कसोट्या खालील पैकी कोणत्या, तोंडपाठ करून टाका. या 4 कसोट्या त्यांनी मांडलेल्या आहेत, लवचिकता त्यांनी मांडलेली नाही. पुढे जाऊयात. GST खालीलपैकी कोणता कर येत, GST खालीलपैकी कोणता कर येत, वर्ग न केलेले कर कोणते. GST 2 कर वर्ग केलेत आपण, जकात, अबकारी, एक्साइज म्हणणार आहे आपण. राहिलेले हे जे 3 आहेत नवरचे, ठीक आहे, हे GST येणार नाही आहेत. खालील समित्यांपैकी प्रत्यक्ष कर संबंधी समित्या कोणत्या होत्या. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या विषयीच्या सगळ्या समित्या तोंडपाठ करून टाका. ठीक आहे, साधा असाच प्रश्न तिथे विचारला जाईल. ओके, बेसिक क्वेश्चन आहे, वांछू आणि चोक्सी या 2 समित्या प्रत्यक्ष करांच्या होत्या. LK आणि रेखी कमिटी ज्या आहेत त्या अप्रत्यक्ष करांच्या समित्या आपण सांगू शकतो. ओके, त्याच्यानंतर अध्यक्ष आणि वित्त आयोग, सगळे वित्त आयोग माहिती असू द्या. महावीर त्यागी 5 होते, ब्रह्मानंद रेड्डी 6, KC पंत 10, खुसरो 11. ठीक आहे, त्याच्यानंतर खालील विधाने विचारात घ्या, योग्य पर्याय निवडा. सेचा नियम, पुरवठा आपली मागणी तयार करत असतो. बरोबर आहे, पुरवठा आपली मागणी तयार करत असतो, हे सेचा बाजार विषयक नियम आहे.
आणि केन्स यांनी उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम सुद्धा मांडलेला आपल्याला दिसतो. सो दोन्ही ऑप्शन्स जे आहेत ते दोन्ही ऑप्शन्स बरोबर आपण सांगू शकतो, ए आणि बी बरोबर आहे. पुढे जाऊयात. खालील विधाने विचारात घ्या. 1960-61 मध्ये सघन कृषी जिल्हा कार्यक्रम आपण सुरू केलेला होता, ठीक आहे, आणि 1965 मध्ये सघन कृषी क्षेत्र विकास कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. सो अल्टरनेट खालीवर केलेला आहे. दोन्ही ऑप्शन्स जे आहेत ते आपले दोन्ही ऑप्शन्स चुकणार आहेत याच्यामध्ये. त्याच्यानंतर हरित क्रांतीचे पर्यावरणीय परिणाम खालीलपैकी कोणते आहेत. हरित क्रांतीमुळं मृदा सुपिकतेचा नाश होतो, बघितलंय आपण. पाण्याचा अविवेकी वापर करतो ते पण बरोबर आहे. जैवविविधतेमध्ये घट होते हे पण बरोबर आहे. सो ए बी सी तिन्ही ऑप्शन्स आपण बरोबर सांगू शकतो. सिंचन योजनांचा विचार केला तर खालील विधाने विचारात घ्या. लाभ क्षेत्र विकास कार्यक्रम 74 मध्ये सुरू करण्यात आला, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. लाभ क्षेत्र विकास कार्यक्रमाची 2006 मध्ये नाही, 2004 मध्ये पुनर्रचना करण्यात आली होती, ठीक आहे. लाभ क्षेत्र विकास आणि जलविकास कार्यक्रम आपण त्याला म्हणणार आहे. आणि ॲक्सलरेटेड इरिगेशन डेव्हलप बेनिफिट प्रोग्राम जो आहे तो 1996-97 मध्ये आपण चालू केलेला आहे. फक्त ए ऑप्शन जो आहे तो बरोबर आपला. किसान क्रेडिट कार्ड विषयी खालील विधाने विचारात घ्या. ही स्कीम जी आहे बिहारी अटल बिहारी गव्हर्नमेंटमध्ये सुरू झाली होती 1998 ला. शेतकऱ्यांच्या ज्या कर्जाविषयक गरजा आहेत या कर्जाविषयक गरजा भागवण्यासाठी ही किसान क्रेडिट कार्ड स्कीम जी आहे ती आलेली आपल्याला दिसते, राईट. सो पहिलं स्टेटमेंट चुकतंय, दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज तसेच गुंतवणूक कर्ज शॉर्ट टर्म मिडियम टर्म लॉंग टर्म सगळ्या प्रकारची कर्ज तिथं दिली जातात. राष्ट्रीय मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी विनिर्माण धोरण 2011 बद्दल खालील विधाने विचारात घ्या. विधानं पाठ करून टाका, ठीक आहे. कारखानदारी क्षेत्रामध्ये 12-14% वार्षिक ग्रोथ आपल्याला करायची होती. 2022 पर्यंत GDP मधला हिस्सा 25% वाढवायचा होता आणि 2022 पर्यंत कारखानदारी क्षेत्रामध्ये 10 कोटी अतिरिक्त रोजगार आपल्याला तयार करायचे होते. स्टेटमेंट 2 बरोबर आहे, 3 चुकीचं आहे. ए आणि बी हे आपलं उत्तर असेल. महाराष्ट्रातील सेज बद्दल चुकीचा पर्याय निवडा. लातूर कडधान्य आणि तेल त्यासाठीच फेमस आहे. जालन्यामध्ये जैव तंत्रज्ञान, नांदेड औषधांनी संबंधित उपक्रम, नाशिकमध्ये ऑटोमोबाईल नाहीये. ऍग्रिकल्चरचं सांगू शकतो आपण नाशिकमध्ये, ठीक आहे. खालीलपैकी नैसर्गिक बंदर कोणते, कांडला सोडून बाकीचे नैसर्गिक बंदर आहेत, ठीक आहे. कांडला नैसर्गिक बंदर नाही. ऑप्शन्सचा विचार केला तर बी सी डी हे ऑप्शन आपण तिथं सांगू शकतो. भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल खालील विधाने विचारात घ्या. राजकोषीय तूट गेल्या 5 वर्षात घसरणीचा कल दर्शवते. फिस्कल डेफिसिट शोज डिक्लाइनिंग ट्रेंड इन 5 इयर्स. नाही ना, वाढली ना. करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. फिस्कल डेफिसिट वाढलंय आपल्या एवढ्यात. कोरोना काळ होता, राईट. सो पहिलं स्टेटमेंट चुकते. त्याच्यानंतर औद्योगिक क्षेत्राने गेल्या 5 वर्षात सकारात्मक विकास दर दर्शवलेला आहे, बरोबर आहे. केंद्राचा भांडवली खर्च गेल्या दशकामध्ये सातत्याने वाढत गेलेला आपल्याला दिसतो. जसं या तसं पाठ करा. इयरबुक मधनं घेतलेला डेटा आहे हा, ठीक आहे. फक्त बी आणि सी हे दोन ऑप्शन्स बरोबर आपल्याला सांगता येत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. आर्थिक वर्ष 2021 मध्ये आरोग्यासाठी भारत सरकारचा अर्थसंकल्पीय खर्च GDP 2.1% असेल का? तो इतर वेळी 2.1% होता. आपल्याला तो वाढवायचा होता. कोरोनामध्ये तो खूप वर गेलेला आपल्याला दिसतो, ठीक आहे. सो 2.1% जास्त असणार आहे. आयुष्यमान भारत योजनेमध्ये 2 कोटीहून अधिक लोकांना फायदा झालेला आहे. दिलेस गव्हर्नमेंटनं तसं सांगितलंय. करंट अफेअरचा प्रश्न आहे हा, ओके. त्याच्यानंतर 94 बेरोजगारीचा दर 2018-19 मधील 5.8 वरून 2021 मध्ये 4.2% घसरलेला आहे. ग्रामीण महिला श्रमशक्तीचा सहभाग दर हा 2019 मध्ये 27 होता, तो 19.7% घसरलेला आपल्याला दिसतो. दोन नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. बेरोजगारी जी आहे ना, ही बेरोजगारी वाढलेली आपल्याला दिसते. बेरोजगारीचा दर वाढलेला दिसतो, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर 2022 मध्ये भारतातील एकूण टेलिडेन्सिटी 99% होती. 99% नाही आपल्या इथे टेलिडेन्सिटी. आपलं टार्गेट 70% प्लस आहे, ठीक आहे.
ग्रामीण इंटरनेट सब्सक्रिप्शन 2015 ते 2021 दरम्यान 280% वाढले. ओके, आता हे जसेचे तसं दिलेले स्टेटमेंट आहेत, पाठ करून टाका हे स्टेटमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था गेल्या 9 वर्षात दरडोई उत्पन्न आपलं डबल झालेलं दिसून येतं. ओके, ही खूप मोठी गोष्ट आपण अचीव केलेली आहे. आकारमानाच्या दृष्टीने भारतीय अर्थव्यवस्था जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपल्याला सांगता येईल, 4थी नाही. ठीक आहे, पहिलं ए हे ऑप्शन आपलं जे आहे ते बरोबर येईल. पुढचा प्रश्न, वरीलपैकी कोणते पर्याय हे अमृतकालच्या 77 अग्रक्रमांचा भाग आहेत? व्यवस्थित वाचलं तर लक्षात येईल या 7च गोष्टी फायनान्स मिनिस्टरनं आपल्या बजेट स्पीचमध्ये सांगितलेल्या होत्या. ओके, त्यांचं बजेट स्पीच जे आहे ते वाचून घ्या प्रॉपरली. ऑप्शन्सचा विचार केला तर सगळे ऑप्शन्स आपण तिथं बरोबर आहेत असं सांगू शकतो, वरीलपैकी सर्व. एकलव्य मॉडेल स्कूलबाबत खालील विधानांचा विचार करा. एकलव्य मॉडेल स्कूल जे आहेत ना, ह्याच्यामध्ये आदिवासी मुलं जे आहेत स्टुडंट्स, त्यांच्या एज्युकेशनसाठी रेसिडेन्शियल स्कूल्स आपण स्थापन करतो आहे एकलव्य. ठीक आहे, नवोदय विद्यालय ज्या पद्धतीनं आहेत तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना फोकस करणारे हे एकलव्य स्कूल्स आपल्याला सांगता येतात. अनुसूचित जमातीच्या मुलांना उच्च व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रम दर्जेदार देणे हे बरोबर आहे. 75% जास्त एसटी लोकसंख्या असलेल्या प्रत्येक 50% जास्त आहे या शाळा पारंपरिक गुरुशिष्य प्रोत्साहन नाही नाही असलं काय नाही. ओके, फक्त ए एकच ऑप्शन बरोबर आहे. पहिलं रेसिडेन्शियल स्कूल आहेत पण हे गुरुशिष्य वगैरे तसलं काय नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, 99चा विचार करू. 2001 जनगणनेनुसार 1 लाख व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली शहरे यांचा Tier 1 समावेश आपण केला होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर 50,000 ते 99 Tier 2 आणि Tier हे पाठ करून टाका, सगळं बरोबर आहे. Tier 1, Tier 2, Tier 3 सिटीजचं क्लासिफिकेशन ते दिलं आहे. शाश्वत विकास ध्येय खालीलपैकी कोणते नाही? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, क्वालिटी एज्युकेशन आहे, इंडस्ट्री इनोव्हेशन आहे, पाण्याखालील जीवन आहे, पहिलं इरॅडिकेशन ऑफ एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर, या असलं काही सस्टेनेबल गोल आपल्याकडे नाही आहे. इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी, एक्स्ट्रीम पॉवर्टी म्हणलं की फक्त तेवढा सेक्शनच आपण तिथे घेतो. ओके, त्यामुळे पहिलं ऑप्शन जे आहे ते चुकणार आहे. अशा पद्धतीनं 100 प्रश्न आपण डिस्कस केलेले आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पेपरमध्ये फॅक्च्युअल डेटा खूप जास्त आहे, म्हणजे हा पेपर प्रॉपर फॅक्च्युअल पॉईंट ऑफ व्ह्यूनच काढलेला आहे. तर आयोग अशा पद्धतीनं सुद्धा प्रश्न विचारतो. ठीक आहे, इथं कॉन्सेप्च्युअल प्रश्न खूप कमी होते, फॅक्च्युअल प्रश्न खूप जास्त होते. सो याची पण तयारी असावी. ठीक आहे, याची आपण एक रंगीत तालीम फक्त या पेपरमधून घेतलेली आहे. ज्या ज्या मुद्द्यांना इथं कव्हर केलेलं आहे, म्हणजे ज्या ज्या मुद्द्यांना टच केलेलं आहे, ते मुद्दे प्रॉपरली सगळे वाचून घ्या. फॅक्च्युअल डेटा याच्यामध्ये जो दिलेला आहे हाच फॅक्च्युअल डेटा पेपरमध्ये पडणार आहे, राईट. सो एवढा पेपर जरी तोंडपाठ केला तर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला असेल. सो एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, या गुड नोटवर आजचं हे लेक्चर इथं कन्क्लूड करूयात. धन्यवाद.